पक्षीमित्राच्या अंका तसंच पक्षीमित्र संमेलनाबद्दलची माहिती आणि मेंबरशिप घेण्यासाठीची माहिती या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्र पक्षीमित्र दरवर्षी पक्षीमित्र संमेलनाचं आयोजन करतं, त्यामध्ये राज्यस्तरीय संमेलन आणि विभागीय म्हणजे विदर्भ मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या विभागावर संमेलनाचं आयोजन करतं. आणि आजवर महाराष्ट्र पक्षीमित्रांनी राज्यस्तरीय 33 संमेलनाचं आयोजन केलं आणि 34वं संमेलन यावर्षी सोलापूर येथे होऊ घातलं होतं, परंतु कोविडमुळे ते पोस्टपोन झालेलं आहे, परंतु दिवाळीनंतर ते होईल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र पक्षीमित्रच्या वेबसाईटवर आपल्याला मेंबरशिप घेण्यासाठी सुद्धा आपल्याला लिंक दिलेली आहे आणि तिथून आपण मेंबरशिप घेऊ शकता. थँक्यू. तर ह्यानंतर मी सुजित सरांचा एक थोडक्यात परिचय आपल्याला करून देतो आणि नंतर वेबिनारला सुरुवात होईल. सुजित नरवाडे हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यांनी आपलं पदवीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते सोलापूर येथून पूर्ण केलं आणि त्यानंतर कोल्हापूर विद्यापीठामधून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट केलं आणि पुढे मुंबई विद्यापीठामधून त्यांनी आपलं PhD काम करून 2018 मुंबई विद्यापीठाने त्यांना PhD दिलेली आहे. आणि त्यांचा जो PhD विषय होता तो म्हणजे दख्खन पठारावरचे पक्षी आणि विशेष करून मालढोक संवर्धन हा त्यांचा PhD विषय होता. आणि आज ते आपल्या समोर मालढोक आणि माळरान या संदर्भातच ते आपला विषय आजच्या वेबिनारमध्ये मांडणार आहेत. सध्या ते राजस्थानमध्ये ह्याच प्रकल्पावर काम करतात आणि यापूर्वी सुद्धा त्यांनी तनमोर किंवा लेसर फ्लोरिकन यासारख्या पक्ष्यांच्या प्रजातीवर माळरानांवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये आजवर गेल्या 10 वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपलं प्रोजेक्टवर काम केलेलं आहे आणि आता सुद्धा ते याच प्रकल्पावर राजस्थानमध्ये काम करत आहेत. तर सुजित सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं जे सादरीकरण आहे ते सुरू करावं. धन्यवाद जयंत सर. प्रेझेंटेशन दिसतंय ना? नमस्कार मंडळी. फक्त आवाज किंवा काही जर टेक्निकल इश्यू असेल तर प्लीज शेअर करा. आपण प्रयत्न करूया की जे काही आपण वेबिनार अटेम्प्ट करतो वेगवेगळ्या इंटरनेटच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काही टेक्निकल इश्यू येतात, पण त्याच्यामध्ये आपण ओव्हरकम करूया ह्या सेशनमध्ये. सर्वप्रथम मी महाराष्ट्र पक्षी संघटन आणि CEC ह्या दोघांचे मी एक आभार मानतो की त्यांनी एक आपण आज इथे जमलेले पक्षी मित्र आहेत त्यांच्या सगळ्यांबरोबर एक संवाद साधण्याचा एक मला त्यांनी व्यासपीठ उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद. जयंत सर आणि राजू हे माझे कलिग्स आहेत, तर त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. बरेचसे पक्षी मित्र जे आहेत महाराष्ट्र पक्षी संघटन त्यांचे एकमेकाला ओळखतो आपण, बऱ्याच जणांना नाव ऐकून असतं, कधी भेटतो, पण बऱ्याच वेळा संवाद साधण्याचे आपल्याला जे म्हणतो ना संवाद साधण्यासाठी जे काही आपले व्यासपीठ असतात ते कमी असतात. तर ह्या माध्यमातून आपण एक जो महत्वाचा विषय आहे ग्रासलँड म्हणजे आपण म्हणतो ना ग्रासलँड किंवा माळरान ही परिसंस्था धोक्यात आलेली आहे, तर त्याचे काही जे आपल्या अनुभवातून आम्ही काय मागच्या काही वर्षामध्ये जे अनुभव आले ह्या माळरान परिसंस्थेबद्दल ग्रासलँड इकोसिस्टीम आणि तिथे राहणारे जे काही पक्षी आहेत त्याच्यावर अवलंबून असणारे त्या दोघांबद्दलच काही गोष्टी मी तुमच्याशी सर्वांशी म्हणजे इथं थोडस सादरीकरणामार्फत आपण चर्चा करता येईल किंवा मी थोडस सांगेन, तुम्ही थोडस काही असतील तर तुमचे पण इनपुट्स द्या, कारण हा विषय खूप गहन आहे. माळरान परिसंस्था आणि संवर्धन हा विषय तर इतका मोठा आहे, म्हणजे जसं जसं म्हणजे मी आता BMHS या संस्थेत 16 वर्षापासून काम करतोय आणि असं वाटतं की जेवढं जेवढे वर्ष आपण जास्त काम करतोय तेवढंच हे कठीण वाटायला लागलं. का कठीण आहे हे आपल्याला या सादरीकरणातून हळूहळू समजेलच, पण हे खरंच कठीण आहे, कारण ज्या पद्धतीने आपल्या इथले जे काही गोष्टी घडत आहेत आजूबाजूच्या जे परिसरांमध्ये जे काही बदल होत आहेत परिसंस्थेमध्ये जे बदल होत आहेत त्या बदलांना
सामोरे जाण्यासाठी आजचे जे काही इथले जे पक्षी आहेत, पशुपक्षी आहेत, वन्यजीव, त्यांना तेवढा वेळच मिळत नाहीये ज्या स्पीडने किंवा ज्या आपण म्हणतो ना ज्या प्रमाणात विकास कामं होत आहेत किंवा ज्या प्रमाणात ही परिसंस्था बदलत चालली आहे त्या प्रमाणात म्हणजे ह्यांना उत्क्रांती होण्यासाठी ह्याच प्राण्यांना पक्ष्यांना हजारो वर्ष लागली, पण त्यांना वाचवण्यासाठी आपल्याकडे काही वर्षच आहेत आणि ती काही वर्ष म्हणण्यापेक्षा मिनटा मिनटाला काही तासा तासाला एक मोठासा एक मॉडर्नचा तुकडा किंवा असेल किंवा परिसंस्थेचा एक भाग, एक पक्षी, एक त्या प्रजातीचे ते पर्टिक्युलर चाललेत म्हणजे त्यांचं लोप होत चाललेले आहेत. त्याच्यासाठी खूप काही कारण आहेत. आपण ते कारण धुंडाळायचं किंवा ते कारण धुंडाळण्यासाठी आपण मॉडर्न परिसंस्था आणि त्यामध्ये माळढोक ज्याची संख्या अराउंड लेस दॅन 100 आज आपण म्हणतो की 100 आसपास राहिले असतील, म्हणजे एक पक्षी म्हणजे आजची आपण म्हणतो ना 1% पॉप्युलेशन आहे ती. आज एक पक्षी जर आपण कुठं आपण जर त्याचा रिपोर्ट झाला की तो पक्षी गेला आहे तर म्हणजे आपण 1% पॉप्युलेशन आज ती घालवली आहे. वी लॉस दॅट 1% पॉप्युलेशन. आज ह्या घडीपर्यंत आपण आलेलो आहे आणि तसंच तणवराची ही परिस्थिती तीच आहे. महाराष्ट्रात अगदीच बोटावर पक्षी राहिलेले आहेत आणि तीच परिस्थिती कमी जास्त प्रमाणात सगळ्या राज्यांमध्ये आहे. फक्त राजस्थानमध्ये थोडीशी संख्या अजून पण तग धरून आहे, त्याची पण आपण कारण मीमांसा करूया आपण पुढच्या काही स्लाइड्समध्ये. नेक्स्ट स्लाइड. तर आपण बऱ्याच वेळा गवताळ प्रदेश म्हणजे काय की बऱ्याच वेळा आपण म्हणतो की हे जंगल आहे, गवताळ भाग म्हणजे सुद्धा एक जंगल आहे. सो जंगल आहे म्हणजे इट्स काइंड ऑफ फॉरेस्ट. आपण त्याला आपण आज बऱ्याच वेळा लोक फॉरेस्ट समजतच नाही, पण ह्या गार्डन मॉडर्नला आपण नेमकं मॉडर्न का म्हणायचं तर तिथं ऑन ॲव्हरेज रेनफॉल कमी असतो, सरासरी 600 मिलीमीटरपेक्षा कमी, त्याची उंची साधारण काही मिलीमीटरपर्यंत आहे, किंवा आपण म्हणतो ना इथलं जे उष्णकटिबंधीय जे टेम्परेचर किंवा जे तापमान आहे ते खूप जास्त असतं गर्मीमध्ये, ते बरंच कमी असतं हिवाळ्यात. तर ह्या सगळ्या याच्यामधून एक गवताळ भाग म्हणजे तिथं सगळ्या त्या परिसंस्थेमध्ये गवत हे किंवा खुरट्या वनस्पती किंवा काटेरी वनस्पती ह्या सगळ्यांनी जे बनतं तो गवताळ प्रदेश. आपण काय करतो की बऱ्याच वेळा एक कुंडीतलं गवत म्हणजे गवताळ प्रदेश का नाही, किंवा गवत म्हणजे 5 फुटाचं 10 फुटाचं नाही, तर त्याला एक ह्या परिसंस्था बनण्यासाठी जे लागणारे घटक आहेत ते सगळे घटक आपल्याला तेवढे त्या जर घटक असतील तर आपण म्हणू शकतो की तो एक गवताळ प्रदेश आहे. नेक्स्ट. आता ह्याला आपण जसं म्हणतोय की आज आपल्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे, त्यामुळे मी पण ह्या सादरीकरणामध्ये गवताळ प्रदेश आणि याच्यातून जाण्यापेक्षा डायरेक्ट त्याच्यामध्ये धोके काय किंवा त्याला असणारी संकट काय ह्याच्याबद्दल आपण थोडस बघूया की गवताळ प्रदेश थोडा जुन्या काळात काय व्हायचं की अगदी मी जेव्हा 1980s म्हणजे मी मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातला आणि उस्मानाबाद जिल्हा म्हणजे अवर्षणग्रस्त जिल्हा, पाणी पोचत नाही त्याच्यामध्ये, इतकं पाणी कमी आहे, पाऊस कमी, तर की म्हणजे लहानपणी आम्ही आमच्या शेतात जायचो तर 5-6 किलोमीटर जाईपर्यंत कुठंही म्हणजे माणूस मनुष्य कमी दिसायचं किंवा आम्ही घाबरायचो काही ठिकाणी जायला. तिथे एवढे इतके सारे म्हणजे आपण म्हणतो ना की शेती कमी होती आणि मॉडर्न खूप मोठं होतं. पण आजकाल काय झालं की जसे जसे रस्ते झाले, जसे 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 इंडस्ट्रियलायझेशन झालं आपलं, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एखादा रस्ता जसं आपण ह्या स्लाइडमध्ये बघाल की ज्याची त्याची जी आपण म्हणतो ना की टॉप सॉइल, ती टॉप सॉइल जर एकदा डिस्टर्ब झाली तर तिथलं सगळं काही तिथलं जे तिथल्या वनस्पती असतील, तिथलं गवत असेल, तिथले प्राणी असतील, ते हे सगळे त्या म्हणजे बदलतात. म्हणजे आपण इथं बघत असाल तर एक प्रकारचं जे इन्व्हेसिव्ह वीड आहे ते येतं. तर ह्याच्यामध्ये काय होतं की ह्या सगळ्या ह्याच्यामुळं आपल्याकडं दुग्ध व्यवसाय होता जुन्या काळामध्ये आणि आताच्या ह्याच्यामध्ये फरक आहे, परत त्याच्यामध्ये पण थोडासा बदल होत गेलेला आहे की मधल्या काळामध्ये आपण म्हणतो ना की श्वेत क्रांती झाली, म्हणजे बऱ्यापैकी दुग्ध व्यवसायाने खूप मोठी उडी घेतली,
तर जनावरांची संख्या बेसुमार वाढली, त्यामुळे जे इकोसिस्टम मधले जे ग्रासलँड आहे त्या ग्रासलँड्सवर किंवा त्या ग्रासेसवर बऱ्यापैकी ह्या रिसोर्सेसवर प्रचंड प्रेशर आलं. आणि इथं काय असतं की या माडांवर इथली जी काही प्राणी पक्षी आहेत ते स्वतःला त्यांनी हजारो वर्षामध्ये अनुकूलन घडवून आणलेलं आहे. जसं ह्या एका दुसऱ्या फोटोमध्ये दिसत असेल एक इंडियन कोर्सर किंवा धाविक म्हणतो त्याला आपण, तर ह्या धाविक पक्षी आहे तसेच इतरही पक्षी आहेत त्यांचं पूर्णपणे जे आहे ना त्यांचं आयुष्य हे जमिनीवरच जातं. आपण त्यांच्या त्यांच्या पायांचे जे ठेवण असते त्या ठेवणमध्ये आपल्याला त्याचं जे मागचं बोट असतं ते बोटच नसतं त्यांना, त्यामुळे ते कुठेही वर पकडू शकत नाही, झाडाला किंवा तारेला पकडू शकत नाही. तर त्यांचं पूर्णपणे जमिनीवर त्यांचं आयुष्य जातं, त्यांची घरटी, त्यांची पिल्ल हे सगळं आहे. जर अधिवास कमी झाला तर त्यांच्या सगळ्याच गोष्टीवर संक्रांत येणार हे साहजिक आहे. तर आपण काही गोष्टी सहजासहजी एक डोळ्यानं देऊ शकते किंवा किती मोठ्या प्रमाणात इथं बदल झालेला आहे. नेक्स्ट प्लीज. बेसिकली काय झालं की जो काही ग्रासलँड होता वन्स इट वॉज ग्रासलँड आणि देर वॉज म्हणजे रॅपिडली कन्वर्जन झालं त्या गवताळ प्रदेशांचे शेतीमध्ये. तर शेतीमध्ये काय झालं की यामध्ये आता काय झालं की 1980 काळामध्ये एक मोठ्या प्रमाणात अवर्षणग्रस्त भागामध्ये हिरवाईचा एक मोठा प्रकल्प आला. हिरवं आपल्याला माडण करायचं होतं, म्हणजे आपण म्हणतो ना भारत देशामध्येच एक मोठा ड्राईव्ह आला प्लांटेशनचा. आणि झालं काय की जिथं जिथं प्रोटेक्टेड किंवा फॉरेस्ट एरिया होते तिथं आपण सगळी बरीचशी इन्वेसिव्ह जी आहेत इन्वेसिव्ह ट्रीज जसं सोलापूर परिसरामध्ये किंवा वेस्टर्न पश्चिम महाराष्ट्रात एक गिरसिडी आहे किंवा उंदरमारी नावाचं जे गिरीपुष्प नावाचं जे झाड आहे ते बऱ्यापैकी लावलं गेलं. आपण वेस्टर्न इंडियामध्ये बघितलं तर तिथं बऱ्यापैकी जे प्रोसोबिस जुलिफ्लोरा आहे किंवा वेडी बाबूळ आहे त्याचं प्रचंड प्रमाणात वाढलं. तर ह्या याच्यामध्ये काय झालं की जो आदिवास होता तो ह्या कारणाने कमी झाला. आणि जिथं होता जिथं ग्रासलँड म्हणून ठेवलं होतं तिथं पण आपण झाडं लावून त्याला तो आदिवास अयोग्य झाला. नेक्स्ट. आता काय होतं की बऱ्याच वेळा ह्या पक्ष्यांची किंवा प्राण्यांची संख्या कमी होते आणि आपल्याला आज जसं माडोकची संख्याबद्दल आपल्याला आपल्याला माडोकची संख्या कमी झाली हे आपल्यालाच कळतंय. कारण काही वर्ष जसं की मागच्या 40 BNHS ही संस्था त्या पक्ष्यांवर काम करते त्याचा एक अंदाज आहे आपल्याकडे. तर आपल्याला माडोक काय आहे तो माडोक समजतोय की त्याची संख्या कमी झाली, पण इथं कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घटक आहेत जीव आहेत किडे असतील कुठल्या प्रकारच्या काही वनस्पती असतील आणि ह्या सगळ्यामधून आपल्याला असं लक्षात येतं की बरेचसे घटक आपल्या हातातून निसटून गेलेले आहेत. पण आपल्याला माडोक एक आपल्याला माडोक किंवा तन्मूर हे आपल्याला एक त्याचं एक उत्तर देतात की बाबा काहीतरी होतंय ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये परिसंस्थेमध्ये गडबड आहे म्हणून त्यांची संख्या कमी होते. तर ही काय गडबड आहे हे समजण्यासाठी आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्या अभ्यासामध्ये सगळी जी अन्न साखळी असते त्या अन्न साखळीचं आपण पुरेपूर त्याची समजून घेऊन आपण त्याला समजून घेऊन त्याला त्याच्या घटकांसाठी संवर्धनासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. नेक्स्ट प्लीज. आता माडरान बऱ्याच वेळा काय होतं की जसं मी सोलापूर भागामध्ये काम करायचो तर त्यावेळेस संख्या जी होती माडूकची तर ती एक 5-6 पक्षी पूर्ण अभयारण्याच्या परिसरामध्ये दिसायची. तर लोक असे विचारायचे की बाबा एवढं मोठं क्षेत्र कशा लावलंय माडूकसाठी, म्हणजे 5-6 पक्ष्यांसाठी तुम्हाला हे क्षेत्र कसं हवं. पण आपल्याला तेच सांगायचंय की माडूक फक्त इंडिकेटर आहे की ह्या याचा माडूक आपण एक द्योतक आहे की बाबा आपण त्याला एक समजतो की तो एक काहीतरी सांगतोय आपल्याला. तर माडरान हे आपण जेव्हा म्हणतो की माडूक का वाचवायचा तर आपल्याला त्याच्या ह्याच्याखाली नावाखाली आपल्याला माडरान वाचवायचे. माडरान काय काय देतं, आपण आपल्याला जमिनीची धूप थांबवतोय, त्याच्यानंतर तिथले जे काही तिथलं परागीकरण आहे तिथलं त्या याच्यामध्ये जे आपण मायक्रो क्लायमेट म्हणतो त्या तेवढ्या भागाचं ते नियंत्रित करतो.
पाणी रिटेन करते. महत्त्वाचं म्हणजे सगळ्या जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो, म्हणजे आपले आपली जनावरं तसेच हर्बिवोर्स म्हणजे तृणभक्षी जे वन्यजीव आहे त्यांच्यासाठी ते देतो. तर माडण हे सगळ्यासाठी फाउंडेशन आहे. नेक्स्ट. तर आता ह्याच्यामध्ये काय की आपण आता माडण तर जात आहेत, आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात माडण्याची संख्या कमी झाली आहे. म्हणजे आपण जे लोक विदर्भात असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रात असतील तर त्यांनी पाहिलं असेल की माडण असं शोधायला जायचं म्हणजे आजकाल एक मोठं काम झालं की आपल्याला एक 100 हेक्टरचा माडणाचा तुकडा दाखवा म्हणलं तर आपल्याला शोधून मिळत नाही, कारण तसे काही राहिलेलेच नाही आहेत. आपण त्याच्यासाठी माडण जेव्हा माडणांना आपण एखाद्या विकास कामांसाठी किंवा हे दिलं गेलो त्यावेळेस ह्या सगळ्या जे म्हणतो ना की आपण ह्याचा एकत्रित परिणाम की या सगळ्या येणाऱ्या मोठ्या मोठ्या ज्या काही विकास कामं होणार आहेत किंवा शेती बनणार आहे त्याच्यामुळं ह्या माडणावर काय परिणाम होईल, माडणावरच्या इतर जे काही घटक आहेत त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा अभ्यासच केला. रादर आपण भारत देशामध्ये माडणांना वेस्टलँड आजही कन्सिडर केलं जातं, त्याला गव्हर्नमेंट क्लासिफाय करतं वेस्टलँड आहे किंवा आपण बेरन लँड आहे, बडीक जमीन आहे, ओसाड जमीन आहे असं म्हणून त्याला शहरीकरणासाठी किंवा विकास कामासाठी एकदम सहजतेने त्याला म्हणजे आपण म्हणतो ना की बदल करण्यासाठी म्हणजे जमिनीचा वापर करण्यासाठी सहजपणे दिलं जातं. पूर्ण जसं ह्याच्यामध्ये आपण विचार करतो टायगर रिझर्व्ह आहेत म्हणजे म्हणजे वाघांसाठी जी जंगलं आहेत, आपल्याला जंगल हे जेव्हा विचार करतो तेव्हा विद्यार्थ्या दशामध्ये सुद्धा मोठी मोठी झाडं तिथं खूप सारे प्राणी हे एक आपल्या अजून पण मेंटॅलिटीमध्ये आहे जे आपल्याला म्हणजे तळागाळापासून टॉप टू बॉटम म्हणजे जे काही आपल्याकडे डिसिजन मेकर्स आहेत म्हणजे आपल्याकडं जे अधिकारी आहे प्रशासन आहे तिथून आपल्याला सगळ्यांकडे आपल्याला हे जाणं गरजेचं आहे की माडण ही एक परिसंस्था आहे, की माडण हे फक्त आपल्याकडे त्याला आपण एक ओसाड जमीन किंवा पडीक जमीन म्हणून बघितलं तर आपल्याला काही दिसणार नाही. बऱ्याच वेळा याचे जे विकास कामं होतात तर त्याच्यामध्ये जो काही अभ्यास केला जातो तर लोक उन्हाळ्यात जातात किंवा हिवाळ्यात जातात तर त्यावेळेस त्यांना उन्हाळ्यामध्ये ते खरंच ओसाड वाटतं, पण ते उन्हाळा म्हणजे पावसाळ्या अगोदरची एक स्टेज आहे आणि पावसाळ्यामध्ये हेच माडण खूप खुलून येतं, हे खूप खुलून येतं माडण. अगदी तुम्ही बघत असाल की जेव्हा जून जुलैच्या ह्याच्यामध्ये पहिला पाऊस पडतो तर तो मृदगंध येतो, त्याच्यामध्ये तिथली सगळी सगळी छोटी छोटी गवत फुलं येतात. हे ज्याला वर्षभर जो तिथे त्या माडणावर जातोय किंवा ज्याला समजतं त्यांनाच ते समजू शकतो. बऱ्याच वेळा जे डिसिजन्स घेतात किंवा आपण निर्णय घेणारे अधिकारी असतात त्यांना आपल्याकडून एवढं सेन्सिटाईज केलं गेलेलंच नसतं, त्यामुळं काय होतं की ह्या माडणांना जी हवी होती म्हणजे माडणांना ज्या प्रकारचं प्रोटेक्शन हवं होतं प्रशासनाच्या म्हणजे आपण म्हणतो ना की कायदा अंतर्गत आणि प्रशासनाच्या अंतर्गत ते मिळालं नाही. त्यातल्या त्यात काही प्रयत्न बीएनएच सारख्या संस्थांनी केले, माडोक अभयारण्यासारख्या काही गोष्टी घडल्या, काही ठिकाणी अभयारण्य किंवा काही माडण काही क्षेत्र तरी आपण वाचू शकलो, पण हे कितपत वाचू शकू ह्याच्या म्हणजे खरंच खूप मोठा प्रश्न आहे. नेक्स्ट प्लीज. आता आपण येऊया की माडण आणि आपण म्हणतो ना की ह्या ह्याच्यामध्ये माडणामध्ये हे काही माडोकच्या प्रजातीमधले काही पक्षी आहेत, तर भारतामध्ये आपण त्यांची काय अवस्था आहे हे आपण खूप गरजेचं आहे, कारण आज माडणांना आपण हे जे पक्षी आहेत माडोक आणि तैमूर हे त्याचं खरं रूप दाखवत आहेत किंवा काय तरी होते म्हणून त्यांच्या संख्येमध्ये कमी झालेली. तर भारत देशामध्ये 4 प्रकारचे माडोक सापडतात, पूर्ण जगामध्ये साधारण 26 आसपास प्रजाती आहेत माडोकच्या, बस्टर्ड्स म्हणतो आपण त्यांना, पण भारतामध्ये 4 आहेत. त्याच्यामध्ये 3 स्थानिक प्रजाती आहेत आणि 1 प्रवासी किंवा आपण म्हणतो मायग्रेटरी आहे.
तर त्या तीन मध्ये माडोक आहे जो शुष्क भागामध्ये आपल्या डेक्कन दक्कनचं पठार डेझर्ट आहे, कच्छचं डेझर्ट आहे, थारचं डेझर्ट इकडे तो दिसतो. त्यानंतर तनमोर आहे, तनमोर पण माडोक सारख्याच एरियामध्ये राहतो पण आता त्यांची संख्या काही ठिकाणी काही मोजक्याच ठिकाणी ते राहिलेले आहे. तर बंगालचा फ्लोरिकन जो आहे तनमोर तो पूर्वोत्तर राज्यामध्ये सापडतो आणि ज्याला आपण म्हणतो ना की वेट ग्रासलँड्स त्या भागामध्ये त्याचं अस्तित्व आहे आणि त्याची एक उपप्रजात जी आहे ती कंबोडिया ह्या देशामध्ये सापडते. आणि आता आपण त्याला मॅक्विस बस्टर्ड म्हणतात, अगोदर त्याला हबाराचा हबारा माडोक म्हणायचे पण आता मॅक्विस बस्टर्ड म्हणतात. तर हा एक आहे तो एक साधारणपणे हिवाळ्यामध्ये येणारा पक्षी आहे थारच्या वाळवंटात तसेच कच्छच्या गुजरातच्या भागामध्ये तो सापडतो. आपल्याकडे काय आहे की ह्या तीन प्रजाती ज्या आहेत त्या भारतामध्ये दिसणाऱ्या त्यांचा आपल्याकडे खूप दायित्व आहे आपल्याला वाचवायचं. म्हणजे ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच माडोक त्याच्या नावामध्येच इंडियन आहे, त्याला इंडियन बस्टर्ड आपण म्हणतो आणि तो जर नामशेष झाला तर आपल्या भारतीयांना ती एक नामुष्कीची बाब असेल. तसंच तणमोर आहे, त्याचं सायंटिफिक नाव सर्फिटोरिस इंडिकस आहे. तर तो त्याच्यामध्ये पण इंडिकस नाव आहे म्हणजे तो पण इंडिया आणि आज जे काही त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे जो काही आढळ आहे तो पूर्णपणे फक्त भारतातच आहे. पूर्वी थोडासा भारतीय उपखंडात म्हणायचं पण आता त्याचं भारतातच. तर ह्या दोन प्रजाती खरंच आज नामशेष होत आलेल्या आहेत आणि त्या भारताच्या नावावर आज आहेत आणि त्यांना भारताने वाचवणं हे आपलं दायित्व आहे सर्व भारतीयांचं. महाराष्ट्रात तर त्याची परिस्थिती खूपच वाईट आहे, काही हातावर हाताच्या बोटावर मोजण्याची संख्या राहिलेली आहे. तर त्याची काय परिस्थिती आपण राज्यनिहाय त्याची परिस्थिती पाहूयानंतर. नेक्स्ट प्लीज. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण त्या अगोदर माडोक ह्या प्रजातींबद्दल एक थोडस आपण इथं पाहूया की बाबा माडोक कसा असतो. ह्याच्यामध्ये माडोक प्रजातींमध्ये बऱ्यापैकी नर आणि मादी हे आपल्याला ओळखता येतात. त्यांच्या आकारामध्ये फरक असतो. त्यांच्या इथं आपल्याला जो फोटो दिलेला आहे एक नर आणि मादीचा तो कोरी बस्टर्ड आहे आफ्रिकेमध्ये दिसणारा. तर त्याच्यामध्ये नर माडोक खूप मोठा आहे बऱ्यापैकी, म्हणजे आपल्याकडे सापडणारा भारतीय माडोक पण एक साधारण 100 ते 120 सेंटीमीटर त्याची असते साईज आणि मादी 90 सेंटीमीटर पण असते. त्याच्या जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्या पंजाला तीनच बोट असतात, त्याला मागचं बोट नसतं. नेक्स्ट. आता ह्याचं कसं आहे की माडोक ह्या पक्ष्याबद्दल आपल्याकडं काही म्हणजे बऱ्याचशा ऐतिहासिक जो काही आपल्याकडे दस्तावेज आहे त्या दस्तावेजमध्ये प्रमाणे त्याला खूप ठिकाणी खूप नाव आहेत. म्हणजे अगदी महाराष्ट्रातच आपण जर विचारलं जर पाहिलं तर महाराष्ट्रात त्याला पश्चिम महाराष्ट्रात माडोक म्हणतात तर विदर्भात त्याला हुम म्हणतात. हुम हा शब्द किंवा माडोक हा शब्द कुठल्या तरी ह्याच्याने तो आलेला आहे. जसं की हुम हा एक आवाज काढतो तो पक्षी जेव्हा डिस्प्ले करतो किंवा नाचतो सरकार तर त्यावेळेस तो एक हुम नावाचा एक हुम आवाज काढतो हुम सारखा. कारण त्याची जी गळ पिशवी असते ती खाली येते आणि तो हवेतून हवा ओढून येतो चोचीतून आणि तो जेव्हा सोडतो त्यावेळेस तसा तो आवाज येतो. माडोक आहे म्हणजे माळावरचा एक मोठा पक्षी आहे. तसंच त्याला अजमेर भागामध्ये वेगळं गुंजन गोडाऊन म्हटलं जातं थार डेझर्टमध्ये, कच्छमध्ये त्याला घोराड म्हटलं जातं. तर हे काय दाखवते आंध्र प्रदेश कर्नाटक खूप सारी नावं आहेत. म्हणजे काय की ह्या पक्षाला जितकी नावं आहेत म्हणजे तो पक्षी इतक्या प्रकारच्या साहित्यामध्ये तो होता, इतक्या प्रकारच्या भाषांमध्ये त्याला जे स्थान आहे म्हणजे ते तो एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे दिसायचा. म्हणजे आज आपल्याला तर हे सांगतो की जिल्ह्यावाईज त्याला नावं आहेत. म्हणजे अजमेर आणि भिलवाडा हे दोन जिल्हे आहेत राजस्थानचे, तर त्यांचे वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे तो पक्षी इतका कॉमन होता आणि आज तो
म्हणजे आपल्याला शोधून सापडत नाही किंवा आज एक साधारण 100 पक्षी राहिलेले आपण पाहू शकतो. नेक्स्ट. आता आपण मांडव आणि तणमोर ह्या दोन्ही पक्ष्यांचं थोडस एक कंपॅरेटिव्ह एक आपण म्हणतो ना की तुलनात्मक आपण पाहूया की काय दोघांचं स्थिती आहे. दोन्ही पक्षी जे आहेत ते वन्यजीव कायद्याच्या अंतर्गत शेड्यूल 1 मध्ये आहेत, म्हणजे सूची 1 मध्ये. आणि लेसर फ्लोरिकन अजूनही एंडेंजर्ड कॅटेगरी मध्ये आहे, पण त्याला आपण क्रिटिकली एंडेंजर्ड साठी आपण बर्ड लाईफ इंटरनॅशनलला सूचना केलेली आहे, कारण त्यांची संख्या अंडर एस्टिमेटेड आहे. म्हणजे आजपर्यंत आपण जे म्हणत होतो ना की काही संख्या इतकी असेल 200, 400, 500, पण ती संख्या कमीच आहे. त्यामुळं ह्या संख्यांचं आपण बघूया की पण हे दोन्ही पक्षी त्यांच्या मूळच्या 90% आदिवासातून गायब झाले. त्यांचा आढळ जो आहे तो काही ठराविक राज्यात आहे, जसं आपण पाहू शकतो या स्लाइडमध्ये माडोक आणि फ्लोरिकन तणमोर हे दोन्ही महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत, पण त्यांचे जे क्षेत्र आहे ते थोडंसं वेगळं आहे. म्हणजे आपण राजस्थानच्या हिशोबाने गोवा किंवा म्हणजे पश्चिमेकडचा जो थार वाळवंटाचा भाग आहे तिथं जास्त माडोक आहे, आणि पूर्वेकडचा जो भाग आहे तिथं तणमोर आहे. नेक्स्ट. नेक्स्ट. तर हे जे काही दोन नकाशे आहेत ते त्यांचं सध्याचं डिस्ट्रीब्युशन दाखवतात. पण डिस्ट्रीब्युशन मध्ये काय होते की त्याचा आढळ हा फक्त आढळ आहे. म्हणजे आपण माडो महाराष्ट्रात एका दुसरा पक्षी कधीतरी मागच्या 1-2 वर्षामध्ये रिपोर्ट होतोय. एका दुसरा पक्षी म्हणजे तो व्हायबल पॉप्युलेशन म्हणतो ना की आपण की जी पॉप्युलेशन स्वतःच्या जीवावर परत नवीन रिक्रुटमेंट होईल किंवा नवीन पक्षी येतील आणि त्यांची म्हणजे जे म्हणतो ना की हेल्दी पॉप्युलेशन असते, नर मादी त्यांची बच्चे त्यांचे ज्युवेनाईल सबर्डन, ह्याला आपण म्हणतो की व्हायबल पॉप्युलेशन. नाहीतर जे काही आज दख्खनच्या पठारावर जितके राहिलेले आहेत माडो अगदी आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये एक मोजकीच पक्षी आणि त्याही सगळ्या फिमेल्स राहिलेल्या आहेत. मॅक्सिमम एखादा मेल असेल, नर असेल, पण तो मागच्या काही वर्षात रिपोर्टेड नाही. तर जर नरच नसेल तर यांची संख्या वाढणार कशी? अगदी गुजरातमध्ये सुद्धा मागच्या काही 3-4 वर्षापासून नर दिसायचं बंद झालं. संख्या आहे किंवा पक्षी आहेत, नुसतं त्या आहेतला काही अर्थ नाही. ते संख्या इतकी आहे का की बाबा ते स्वतःची तग धरू शकते अशी नाही राहिलेली. ही संख्या अशी आहे की जे आपण म्हणतो लास्ट डाईंग इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे आपण फक्त त्यांचं बघतोय की आता एक आहे एका दुसरा तो कधीतरी जाऊ शकतो. आज ह्या आपण इतके मोठे पक्षी, इतके मोठे आपण म्हणतो व्हर्टिब्रेट्स जे आहेत ते आपल्या डोळ्यासमोरून चालले आहेत, खरंच एक दुःखदायक बाब आहे. म्हणजे मी स्वतः 2010 ते 2016 मध्ये PhD केली आणि मी स्वतः त्या सोलापूरचा असल्यामुळे मला माहिती आहे की इतके पक्षी होते 20-25 होते 2010 आसपास आणि आज एक पण नाही आहे. म्हणजे आपल्याला खरंच म्हणजे कधी कधी वाटते की दिस इज कलेक्टिव्ह फेल्युअर. म्हणजे आपण सगळेजण मिळून, मी स्वतः किंवा सगळेजण आपण ह्या पक्ष्यांना वाचू शकलो नाही महाराष्ट्रात. नेक्स्ट. इथे संख्या दिलेली आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. अगदीच म्हणजे इतकी संख्या कमी आहे की म्हणजे ती संख्या सांगण्यासाठी सुद्धा आपल्याला म्हणजे मला हे वाटतं की सांगू शकत नाही इतकी कमी संख्या, 10 सुद्धा कमी प्रत्येक ठिकाणी. नेक्स्ट. आता ह्याच्यामध्ये आपण जो माडो किंवा तणमोर ते फेमस आहेत त्यांच्या डिस्प्लेसाठी. डिस्प्ले म्हणजे त्याला आपण म्हणतो की प्रणय प्रदर्शन. इथं आपण तुम्ही पाहू शकता दोन्ही फोटोमध्ये माडोक नर जो आहे तो बेसिकली आपल्या ज्या प्रकारचा नाच करतो तो एक दुसऱ्या नराला दाखवण्यासाठी की हा माझा इलाका आहे, आणि दुसरी किंवा मादीला आकर्षित करण्यासाठी. माडोक नर काय करतो की त्याचं शेपूट त्याच्या पाठीवर टाकतो, त्याची गळ पिशवी फुगवतो,
आणि ती गळ पिशवी फुगवून तो असा 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 तो नाचत राहतो इकडे तिकडे फिरत राहतो. पण तणमोर काय करतो, तणमोर एका जागी व्हर्टिकल जंप घेतो. व्हर्टिकल जंप घेताना त्याचा एक टिपिकल त्याचा जो आवाज येतो एक प्रकारचा कट 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 असा आवाज येतो, तो एक साधारण 4 ते 5 फुटापर्यंत त्याची जंप असते तेव्हाच तो दिसतो मेन म्हणजे पावसाळ्यामध्ये. अदरवाईज पावसाळा संपल्यानंतर त्याचा जो मिनीचा हंगाम संपल्यानंतर इट विल लूज इट्स प्लुमेज, ब्रीडिंग प्लुमेज, आणि तो फिमेल सारखा ट्रॅप कलर बनतो आणि तो जंप करत नसल्यामुळं दिसायचं बंद होतं. तर इतकं ह्या पक्ष्यांमध्ये इतकं वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे जितकं समजावं त्यांना किंवा त्यांच्याबद्दल समजून घ्यावं ते कमीच आहे. आता ह्याच्यामध्ये जो आवाज मी म्हणतो की कटकट किंवा टर्र आवाज येतो कधी कधी तणमोरचा, तो आवाज तोंडाने नाही येत, इट्स नॉट अ कॉल. तो एक त्याच्या पंखांना जो असतो ना पंख जेव्हा तो इतका फास्ट फडफडतो की त्या पंखामधून येणारा आवाज इतके म्हणजे ह्याचा एवढा टिपिकल त्याचा जो डिस्प्ले आहे खूप सुंदर असतो. आणि मला वाटतं की आज ते बघण्यासाठी लांबून लांबून लोक एखाद्या क्षेत्रामध्ये तणमोरच्या क्षेत्रामध्ये जात आहेत. पण आज इतके कमी झालेत त्यांची संख्या की मोजक्याच लोकांकडे ह्याचे चांगले फोटो आहेत. नेक्स्ट मादी आहे. याच्यामध्ये तुम्ही बघाल तर माडोक नर मादीमध्ये जास्त फरक नाही आहे, म्हणजे त्यांची त्यांचं आकार कमी आहे, त्याच त्यानंतर तिची मादीची जी मादीला गळ पिशवी नसते आणि तिचा थोडासा ग्रे कलर असतो. आणि तणमोर मध्ये थोडस वेगळं आहे, त्याच्यामध्ये मादी थोडीशी मोठी आहे, म्हणजे साधारण 50 ते 51 सेंटीमीटर साईज ही मादीची असते. नराची एक साधारण 45-46 सेंटीमीटर असते. तर ह्याच्यामध्ये एक मोठा फरक काय आहे की दोन्ही पक्षी जमिनीवर अंडे घालतात, ते काही स्वतःच घरट बांधत नाही झाडावर वगैरे, तर ते असेच मोकळ्या ह्याच्यामध्ये थोडासा इकडं तिकडं म्हणजे म्हणतो ना स्क्रेप असतो एक बशीसारखा एक थोडासा फुलगट कोणा करून त्याच्यामध्ये अंडे देतात. पण माळढो एकच अंडा देतो, क्वचित त्याचे 2 अंड्याचे रिपोर्ट आहेत, पण जे मॅक्सिमम जे आहेत ते त्याचे 1 अंड्याचे रिपोर्ट आहेत. आणि मादी तणमोर साधारण 2 ते 4 अंडे देतो. त्यामुळं तणमोरमध्ये जर आपण कन्झर्वेशन एफर्ट्स घेतले संवर्धनाचे देन देर आर हाय चान्सेस की आपण एक नेस्ट वाचून त्याचे 3-4 तरी बच्चे आपण वाचू शकतो. पण माडोकमध्ये तीच गोष्ट मुश्किलीची आहे, कारण एकच अंडा देतो. दुसरी एक महत्वाची ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा येतो की माडोक आणि याच्यामध्ये पॅरेंटल केअर जे असतं ना संगोपन मुलांचं बच्चांचं संगोपन, ह्याच्यामध्ये नर कुठल्याही प्रकारचं भागीदारी घेत नाही. इट्स इनजस्टिस, म्हणजे खरं तर इकोलॉजिकली सुद्धा हे फिमेलवर इनजस्टिस आहे, कारण फिमेलला स्वतःला पण फोरेजिंग करायचं असतं, कारण ती म्हणजे इन्क्युबेशन जे आहे ते कंटिन्युअस करू शकत नाही. मग ज्यावेळेस ती खाण्यासाठी बाहेर पडेल त्यावेळेस त्या शत्रूला त्यांचे जे काही शत्रू आहेत आपण पाहूया नंतर त्यांचे शत्रू काय, पण ते अंड जे असतं ते एक अंड आहे आणि ते सुद्धा वेगवेगळ्या परभक्षी प्राण्यांसाठी एक्सपोज होतो. तर हा एक मोठा ड्रॉबॅक आहे, पण असं त्यांनी उत्क्रांतीमध्ये स्वतःला अनुकूलन केलेलं आहे. कदाचित त्यांना पण वाटलं नसेल की माडांची ही परिस्थिती होईल आणि एक दिवस त्यांची संख्या अगदी 100 काठावर येईल. नेक्स्ट आता आपण काय की ह्याच्यामध्ये एक अभ्यास केला आपण 2017 अगदी पॅन इंडिया सर्वे असतो ना लेसर फ्लोरिकन, म्हणजे तणमोरचा आपण पॅन इंडिया सर्वे केला पूर्ण भारतामध्ये. वेगवेगळ्या संस्था एकत्र आल्या, काही त्या त्या क्षेत्रातले स्थानिक बर्ड वॉचर्स वन विभाग यांच्या सगळ्यांनी आपण एक अभ्यास केला, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी आढळून आल्या. तर कुठल्या गोष्टी आढळून आल्या की गुजरातमध्ये भावनगर जिल्ह्यात वेलवदार नॅशनल पार्क आहे, तुम्ही बरेच जण गेला असाल तिथे वेलवदारमध्ये. पण तो वेलवदार जे नॅशनल पार्क आहे ते एक साधारणपणे 34 चौरस किलोमीटरचं क्षेत्र आहे, आणि तो 34 चौरस किलोमीटरचं क्षेत्र आणि आजूबाजूचा काही थोडं क्षेत्र जर पकडलं आपण तर तिथे एक साधारण म्हणजे
तर त्याच्यामध्ये एक साधारणपणे 50-60 किंवा कधी कधी 70 पर्यंत नरांची संख्या दिसलेली आहे. पण तेवढी संख्या जी आम्हाला दिसली आहे, शोकलिया जो क्षेत्र आहे म्हणजे अजमेर आणि भिलवाडा नावाचं जे क्षेत्र आहे राजस्थानमध्ये, तर तेवढ्या पक्ष्यांसाठी म्हणजे साधारण 50 मेल जर आपण नर पाहिले तर त्याच्यासाठी साधारण 2000 चौरस किलोमीटरचं क्षेत्र त्यांना हवं आहे. तेव्हा आम्ही त्याचा कारणांचा धुंडाळा घेण्यासाठी प्रयत्न केला, तर वेलवदार जे आहे ते ग्रासलँड आहे म्हणजे प्रोटेक्टेड एरिया आहे, तो सगळं ग्रासलँड म्हणून मॅनेज केलं जाते. आणि तेच जे आपण अजमेर भिलवाडा ह्या क्षेत्रात पाहतो राजस्थानच्या, तर तो पक्षी शेतीमध्ये तग धरून राहील, कारण जे मॉडर्न आहेत ती मॉडर्न राहिलेलीच नाही. पूर्वीच्या काळी त्याला इकडं घासबीड म्हणत होते लोक, ते घासबीड ठेवायचे पावसाळ्यामध्ये तिथे गुरव न्यायची नाही, तर ते पाऊस झाल्यानंतर त्याला कापायचे ते गवत. हा जो ट्रॅडिशनल पारंपरिक जो प्रकार आहे तो कमी झाला. ऑलमोस्ट म्हणजे सगळं क्षेत्र जे आहे काही वन विभागाच्या अखत्यारीतलं किंवा महसूल क्षेत्राच्या अखत्यारीतलं प्रशासनाच्या अखत्यारीतली जमीन सोडली आहे, तर सगळी जमीन आज शेती क्षेत्र झाली. आणि जिथं रिव्हेन्यू लँड आहे किंवा जिथं ते थोडा थोडा तुकडा आहे, तो पण काही खूप मोठं क्षेत्र नाही आहे, तर ते थोडा थोडा तुकड्यावर आज तिथं विदेशी बाभूळनी अतिक्रमण केलं किंवा निरनिराळ्या वेगळ्या वीड्सनी अतिक्रमण केलं. तर झालं काय की ह्या भागातली मॉडर्न ऑलमोस्ट म्हणजे एकतर गेली किंवा जी आहे ती अनसुटेबल झाली. त्यामुळे पक्षी काय करतात, त्याच्या आजूबाजूला जी साधारणपणे जी ट्रॅडिशनल क्रॉप्स आहेत इथले, म्हणजे आपण त्याला म्हणतो डाळी, मूग, उडीद ह्यासारख्या याच्यामध्ये ज्वारी आहे, पण ज्वारी पण एक ठराविक छोटी जेव्हा साईज असते त्यावेळेस ज्वारी बाजरी ह्या याच्यामध्ये ते अजून पण तग धरून आहे. म्हणजे काय सांगतं हे की छोटा पण लगतचा असा एक मोठा ग्रासलँडचं क्षेत्र जे आहे किंवा मॉडर्न आहे ते जास्त संख्येनी संख्या म्हणजे डेन्सिटी म्हणतो आपण जास्त संख्येसाठी ते उपयोगाचं आहे. पण ते जर आपल्याला शेती क्षेत्रामध्ये जर त्यांना वाचवायचं असेल तर आपल्याला 2000 चौरस किलोमीटर हवं आहे. पण तेवढेच पक्षी वाचवण्यासाठी आपल्याला 34 चौरस किलोमीटरचा एक मोठा ग्रासलँडचा पॅक सफिशियंट आहे. त्यामुळं आपण म्हणतो की ग्रासलँड वाचवले तरच हे काही पक्षी वाचणार आहेत. नेक्स्ट, आता प्रजनन आपण मगाशीच बोललो, याच्यामध्ये कधी म्हणजे नर मादी हे फक्त त्यांच्या विणीच्या हंगामात एकत्र येतात, त्यानंतर ते परत वेगळे राहतात. माडोकमध्ये तर त्यांचे नरांची एक नरांचा ग्रुप वेगळा जातो हिवाळ्यामध्ये, मादींचा ग्रुप बनतो ह्याच्यासाठी. त्यामुळे ह्यांचा जो काही आपण बाकी जसं टिटवी आहे, आपण टिटवीमध्ये बघतोय की टिटवीमध्ये नर मादीच म्हणजे नर जातो आणि मादी येते, ती अंड्यावरून मादी उठते नर येतो, तर कंटिन्युअस त्याला एक प्रोटेक्शन आहे त्याच्या पॅरेंट्सकडून. पण ह्यांच्यामध्ये नाही आहे. हा एक मोठा ड्रॉबॅक आहे जो त्यांच्या म्हणजे आपण इकोलॉजिकल कन्स्ट्रेंट आहे. लॉंग लिव्हिंग स्पीसीज आहेत आणि यांचे स्वतःचे काही इश्यूज आहेत, त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा आहे की मुद्दा नर मादी हे मिळून काही प्रोटेक्शन करत नाही. त्यानंतर काय होतं की यांची पिल्लं जी होतात ती साधारण मादीच्या बरोबर मोठी होईपर्यंत राहतात, मादी त्यांना ट्रेनिंग देते. त्यामुळं ह्या याच्यामध्ये काय आहे की मादीवर खूप सारं अवलंबून आहे, म्हणजे मदरवर एवढी काही ज्यादा रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळं ह्या पक्ष्यांची जी काही वाता झाली आहे त्याच्यामध्ये ह्या एक महत्वाचं कारण आहे की पॅरेंटल केअर ह्यांचं कमी आहे. नेक्स्ट, आता आपण पाहिलं की त्याच्या हे जे पक्षी आहेत ते जास्त करून पावसाळ्यात ते ब्रीडिंग करतात, कारण हे पहिल्यापासूनच अवर्षणग्रस्त म्हणजे मारण जिथं कमी पाऊस आहे त्या क्षेत्रामध्येच आहे, असल्यामुळं पाऊस हा यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक आहे. चांगला पाऊस झाला तर चांगलं गवत येईल,
तर चांगले किडे येतील आणि ते किडे असतील तर त्याच्यावर येणारे सगळे सरीसृप सगळं वाढेल. त्यामुळं चांगला पाऊस म्हणजे यांच्यासाठी पर्वणी आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की यांना एक पावसाचे दूत आहे हे पक्षी. पावसाचे दूत काय आहेत की जर चांगला पाऊस असेल तर त्यांचा जो ऍक्टिव्हिटी असते ती खूप वाढते. म्हणजे अगदी तणमोर जो आहे तो डिस्प्ले जो करतो तो ज्या दिवशी पाऊस पडतो त्या दिवशी तो खूप जोमाने डिस्प्ले करतो. तर ह्या ज्या पाऊस हा एक खूप मोठा फॅक्टर असल्यामुळं पावसाचे संदर्भित असणारे जसे इथे एक दाखवलेलं आहे किंवा फूड चेन आहे त्याच्यामध्ये ते सीझनल पण त्यांचे थोडेसे बदल होतात. जसं पावसाळ्यात ते जास्त करून किडे खातात, ग्रास ऑपर्स आहेत, टोळ आहे ते खातात. त्यानंतर आजूबाजूच्या शेतामध्ये सूर्यफूल असेल, अगोदरच्या काळी शेंगा असायच्या शेंगदाणे आणि बऱ्याचशा बाकी जे काही म्हणजे टेंडर शूट्स असतात ह्या सगळ्यामध्ये ते अगदी हिवाळ्यामध्ये ते बोरं खातात. इथं आम्ही खूप प्रकारे इथं छोट्या एक साईजचं राजस्थानमध्ये बोरी बोराचं झाड आहे तर त्या ह्याच्यामध्ये भरपूर सारे हिवाळ्यात बोरं पडतात आणि ते खातात. तर त्यांनी स्वतःला एक अपोसिस्टिक फीडर आहे हा, म्हणजे त्याला जे मिळेल त्यावेळेस ते जेव्हा किंवा असेल ते खायत होतो. नेक्स्ट, जसं आपण मगाशी पाहिलं की अंडा आहे आणि त्यांनी अंड्यावर मादी बसलेली आहे आणि त्यावेळेस जर तिला खायसाठी कुठे गेली तर तिच्या अंड्याला खूप सारे परभक्षी आहे. इथे दोनच दाखवले, एक नॅचरल प्रिडेटर आहे आपण त्याला इथं हे म्हणतात त्याला ब्लड फोकड म्हणजे फॉक्स. इथं तर राजस्थानमध्ये दोन प्रकारचे आहेत, डेझर्ट फॉक्स, इंडियन फॉक्स. त्यानंतर आजकाल जे मोठ्या संख्येने त्यांना जे काही मोठा एक धोका निर्माण झाला तो म्हणजे ह्या भटक्या कुत्र्यांमुळे. आज इतकी भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड मोठी आणि अवघड झालेली आहे की त्यांनी सगळ्या जमिनीवर राहणाऱ्या पक्ष्यांची, त्यांच्या अंड्यांची, त्यांच्या पिल्लांचं जगणं मुश्किल केलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा पावसाळ्यामध्ये मॉनिटर करतो त्यावेळेस बघतो की पावसाळ्यामध्ये तर ह्यांची इतकी म्हणजे ते असे झुंडीनं फिरतात. त्यांना ते फॉग पॅक्स पॅक्समध्ये त्यांनी ते हंटिंग करतात प्रॉपरली हे भटके कुत्रे. काही ठिकाणी प्रयत्न चालू आहेत त्याची संख्या कमी करण्याचे पण ते अपुरे आहेत कारण कॉन्झर्वेशन मेजर्स आपल्या स्पीडने चालू आहेत पण ज्या स्पीडने त्यांची संख्या कमी होते त्या स्पीडने नाही चालू आहेत. त्यामुळे त्यांची संख्या कमी 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 म्हणजे कमीच होत आली. 80s ते 2000 होते, त्यानंतर 1500, त्यानंतर 750, त्यानंतर 500 आकडा आला, त्यानंतर 250 आला, त्यानंतर 200, 150 आणि आज आत्ता आम्ही मागच्या एक वर्षी जो डिटेल स्टडी केला त्यांच्यामध्ये कळलं की 100 सुद्धा कमी राहील. नेक्स्ट, पुढची स्लाइड प्लीज. ह्याच्यामध्ये एक छोटासा जोपर्यंत स्लाइड ह्याच्यामध्ये काय आहे की ह्या पक्ष्यांचं स्थलांतर म्हणजे आपण म्हणतो ना की ह्या पक्ष्यांना हे काही स्थलांतर म्हणता येणार नाही किंवा आपल्याला ते एका जागेवर त्यांची मुवमेंट हे समजायची गरज आहे. कारण आपण त्यांना जे प्रोटेक्शन देतो म्हणजे अभयारण्य आहे त्याचं काही क्षेत्र आहे सोलापूर क्षेत्र म्हणजे जसं नांदचा एक ब्लॉक आहे तो 1000 hectares आहे, त्यानंतर कुठे 400-300 hectares स्प्रेड अक्रॉस आहे. पण ते पक्षी तिथे राहतात का की त्यांना माहिती आहे का की बाबा ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला 1000 hectareच्या क्षेत्रात राहायचं कारण आपल्याला इथं अभयारण्य आहे, आपल्याला अभय आहे बाहेर जायचं नाही. तसं त्यांना पक्ष्यांना तर माहिती नाही त्यामुळे त्यांचा मुवमेंटचा अभ्यास केल्याशिवाय आपण बऱ्यापैकी त्यांचे जे कॉन्झर्वेशन किंवा संवर्धनाचे जे आपण मेजर्स असतात ते घेऊ शकत. त्याच्यामध्ये
माडोकचा महाराष्ट्रामध्ये आपण एक हा जो वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट आहे इंडियाने केलेला एक टॅगिंग केला तर सॅटेलाइट ट्रान्समिटर स्टडी म्हणतो म्हणजे त्याला उपग्रह मागोवा यंत्राच्या ह्याच्याने त्याला एक सोलार पॅनलचे असणारे एक बॅटरी बसवली जाते त्याच्या पाठीवर आणि तो ट्रान्समिटर बसवला जातो नंतर ट्रान्समिटर GPS बेस्ड असतं आणि ते सॅटेलाइट जसं इन्फॉर्मेशन पाठवेल तसं ते लोकेशन पाठवतो तर ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तो मॅप इट्सेल्फ दाखवतोय किंवा साधारण एक 100 ते 150 किलोमीटरच्या परिसरात तो ग्रेट इंडियन बस्टर्ड फिरलेला आहे तसंच काही तणमोरांचा अभ्यास केलेला आहे तर मागच्या वर्षी इथं अजमेरमध्ये टॅग केलेला पक्षी औरंगाबाद पर्यंत गेला साधारण 1100 किलोमीटरचं अंतर त्यांनी पार केलं तर तणमोर तर हा जास्त लांब पर्यंत जातो म्हणजे त्याचं जे आपण म्हणतो ना विंटरिंग साईट आणि त्याची जी ब्रीडिंग साईट त्याच्यामध्ये 1000 किलोमीटरचं अंतर आहे तर आपण कुठं आपण म्हणजे कुठं कुठं आपण कॉन्झर्वेशन करणार आपण ह्या पूर्ण 1100 किलोमीटरच्या पट्ट्यात समजा तो एक 25 ठिकाणं वापरायचं सगळीकडे करू शकत तर सध्या आपलं काय म्हणणं आहे की ॲज अ कॉन्झर्वेशनिस्ट किंवा आपण म्हणतो ना की सायंटिस्ट याच्याने की त्यांचं जे ब्रीडिंग एरियाज आहेत तिथं आपण फोकस केलं पाहिजे कारण त्यांची संख्या वाढली त्यांचं सक्सेसफुल ब्रीडिंग झालं तर त्यांची संख्या वाढेल आणि ते साऊथला जातील म्हणजे पश्चिमेकडची संख्या इकडे जाईल म्हणून आपण म्हणजे आपले जे काही आहेत ते एफर्ट्स आपले ह्या भागामध्ये आहेत नेक्स्ट प्लीज ह्याच्यामध्ये फोटोज सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग ऊस क्षेत्राखाली गेलेला आहे जे ग्रासलँड होतं ते आज तिथं मोठे मोठे ऊसाचं क्षेत्र आहे जे वर्षभर तिथं ओपन एरिया राहतच नाही त्यामुळे तिथली तिथले जे काही ग्रासलँड गेले तिथलं ओपन एरिया गेलं आणि तिथं पक्षी कमी झाले तीच परिस्थिती थार डेझर्टमध्ये काय झाले की मागच्या काही वर्षामध्ये इंदिरा गांधी कॅनॉल नहर प्रोजेक्ट म्हणून आहे तर त्याच्याने जिथं जिथं हे पाणी पोचलंय तिथला अधिवास बदलतोय नेक्स्ट प्लीज आता ह्याच्यामध्ये एक ह्याच्या ह्या माडरांना जसं अगोदर मागे बोललो की माडरांना आपण एक परिसंस्था किंवा एक फॉरेस्ट टाईप समजतच नाही जसं स्टडी करताना किंवा मी जेव्हा रेफर करतो त्यावेळेस जसं दक्कनचं पठार आहे त्याला आपण एक सदर्न ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट असे त्याला फॉरेस्टचा एक क्लासिफिकेशन मध्ये त्याला एक कॅटेगरी दिलेली आहे बाकीच्या वेळेस त्याला काय होतं की बाकीच्या वेळेस आपण त्याला फक्त म्हणतो की पडीक जमीन आहे ओसाड जमीन आहे पण ते एक फॉरेस्ट आहे हे आपल्या म्हणजे आपल्या म्हणजे पूर्ण भारतीयांच्या एवढ्या ज्या 100 पेक्षा जास्त करोड लोकसंख्येमध्ये ते पोचलेलंच नाही त्याच्या ह्या सगळ्यांसाठी आपण म्हणजे जबाबदार आहोत पण हा एक फॉरेस्ट टाईप आहे हे पण एक जंगल आहे ह्या जंगलामध्ये एक प्रकारची सजीवांची एक साखळी आहे हे सगळं आपण बऱ्याच वेळा ओव्हरलुक म्हणजे आपण ते समजूनच घेतलं आहे नेक्स्ट प्लीज आता हा एक मुद्दा जो आहे तो सर्वांना बऱ्यापैकी जे बर्ड वॉचिंग करतात त्यांनी बऱ्याच वेळा पाहिलं असेल इथले काही फोटोज आहेत किंवा एक आर्टिकल मी बस्टर्ड एरियामध्ये जेव्हा जेव्हा काम करताना मी स्वतः ज्या ज्या ठिकाणी शिकाऱ्यांशी आमचा सामना झाला किंवा त्यावेळेस काम करताना आजूबाजूच्या लोकांनी जी माहिती दिली त्यानुसार पाहिलं की एक वन्यजीव शिकार हे अजूनही होतेच आपण कितीही म्हणालो की वन्यजीव कायदा आहे ते शिकार होतेच ह्याचं रिपोर्टिंग होत नाही किंवा ह्याच्या म्हणजे आपण म्हणतो ना कायदेशीर कारवाईमध्ये बऱ्याच वेळा जे कोऑर्डिनेशन लागतं म्हणजे वन विभाग पोलीस ज्युडिशियल सिस्टीम ह्या सगळ्यांमध्ये एक प्रकारचा संवाद नाही आहे त्यामुळे हे केसेस बनत नाहीत त्यामुळे त्याच्यावर अजूनही लोकांना वन्यजीव काही अंतर्गत काही पनिशमेंट आहेत हे अजून पण लोकांना माहिती नाही माहिती असलं तरी काही लोकांना
एक शिकारीची कुटुंबी असतेच, तर ते करतातच, पण त्याच्यावर कंट्रोल केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. नेक्स्ट प्लीज. प्रियंका नेक्स्ट स्लाइड. ह्या स्लाइड मध्ये मागची काय झालं की आपण माग पाहिलं की हा माडव पक्षी आहे, तो साधारण 100-150 किलोमीटर फिरतो आपल्या मूळच्या स्थानापासून. तणमोर जो आहे तो 1000 किलोमीटर फिरतो. तर आपलं जे काही लक्ष जे आहे, जसं आपण नान्नज आहे, सोलापूरमध्ये अभयारण्य क्षेत्र आहे, तिथं सगळे आपले एफर्ट्स कॉन्सन्ट्रेटेड आहे. आणि आपल्याकडे काय होतं की इन जनरल तिथल्या होणाऱ्या लँडस्केपमध्ये किंवा त्या भूभागामध्ये होणारे जे बदल आहेत ते आपण बऱ्याच वेळा कन्सिडर करत. तर ह्या सगळ्याचा एक क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट असेसमेंट नावाचं काही मागच्या वर्षापासून शब्दालय आहे, तो करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण काय होतं की जेव्हा वन विभागाला सुद्धा काही क्लिअरन्सेससाठी येतात, तर ते छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आज आम्ही इथं विंड टर्बाईन बसवणार आहोत, आज आम्ही इथं सोलार प्रोजेक्ट बसवणार आहोत, आम्ही असे वेगळे वेगळे प्रोजेक्ट येतात क्लिअरन्ससाठी. पण ह्याच्यामध्ये हे वेगळे वेगळे कन्सिडर न करता ह्या सगळ्यांना एकत्र बसून जेव्हा आपण त्याचे सगळे डॉट्स जोडू, त्यावेळेस ते नकाशा दिसते की अरे हे तर हे सगळं ह्याच्या पूर्ण आदिवासामध्ये पसरलेलं आहे. हा इथला दिसणारा नकाशाच एक उदाहरण सांगतो की हा साधारणपणे 40 किलोमीटरच्या रेडियस मधला परिसर मी दाखवलेला आहे. पण हे जेव्हा आपण एकत्रित अभ्यास करत नाही, त्यावेळेस त्याला खूप उशीर झालेला असतो. आणि इतका उशीर झालेला असतो की तिथला तो पक्षी आपला महाराष्ट्रातला ऑलमोस्ट नामशेष झालेला आहे. आज पण आपल्याला तो माडव किंवा तणमोर हे दोन गोष्टी, ह्या दोन प्रजातीबद्दल माहिती आहे, आपण बोलतोय, पण त्याचे कितीतरी बाकीच्या प्रजाती आहेत. धाविक आहे, सॅनग्रोज आहे, तो त्याला आपण इकडं पाटेपाडी म्हणतात, ते राजस्थानमध्ये तिथं पाकुंडू म्हणतात. ह्या सगळ्यासाठी गरजेचं आहे. लांडगा आहे, कुर्ला आहे, तर ह्या ग्रासलँड ही परिसंस्था सगळ्यासाठीच गरजेची आहे. आज आपण ह्यांना जर हा सगळा एकत्रित अभ्यास न करता जर आपण वाचवले नाहीत काही ग्रासलँड्स, जे म्हणतो ना की काही आपण माडरांना जर वाचवलं नाही तर आपल्याकडे माडरान हे शोधून सापडणार नाही काही वर्ष. नेक्स्ट. ह्याच्यामध्ये काही प्रयत्न केले, जसं 2013 एक न्यू रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट, म्हणजे अक्षय ऊर्जा प्रकल्प जे आहेत, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात मागच्या 10 वर्षात वाढ झालेली आहे. तर BNHS म्हणजे मी एनव्हीस सेंटर जे आहे, पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र, त्याच्या थ्रू एक आम्ही पॉलिसी गाईडलाईन काढलं होतं. तर ह्याच्यामध्ये काय होतं की भारत देशाने ठरवलेलं आहे की न्यू रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्सला ग्रीन एनर्जी म्हणतो आपण त्याला, त्याला आपण प्रमोट करतो ॲज अ भारत देश समोर. पण हे ग्रीन आहे का, खरंच ग्रीन आहे का, ह्याचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. तर आता काही मागच्या 10 वर्षात बरासा ह्याच्यावर प्रकाश पडलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पक्ष्यांच्यावर ह्यांचा खूप मोठा अधिवासावर खूप परिणाम पडतो. आणि फक्त विंड टर्बाईन्स म्हणजे पवन ऊर्जा किंवा सौर ऊर्जेचे प्रकल्प जिथे होतात तेच नाही, तर ह्यांना जोडणाऱ्या सगळ्या ज्या पॉवर लाईन्स आहेत, विजेच्या तार आहेत, त्या ह्या पक्ष्यांसाठी डेथ ट्रॅप बनतात. इतकं मोठं जाळं बनतंय की काय काय ठिकाणी, जसं आम्ही आता राजस्थानमध्ये थार डेझर्टमध्ये बघतोय की असं 36-36 तारांची एक लाईन आहे, इकडून 36 येतात, इकडून 36 येतात. तर तिथून असं, म्हणजे मला तर वाटतं की साधी चिमणी सुद्धा पासून होणार नाही इतकी परिस्थिती आहे की इतकं मोठं जाळं ते जंजाळ बनलेलं आहे. आणि इव्हन महाराष्ट्रसुद्धा 2016 किंवा लास्ट जो मेल मेला महाराष्ट्रातला नांदेडचा, तो सुद्धा विजेच्या तारांना टक्करून मेला. म्हणजे जेवढे काही महत्वाचे जे मोठे मेल होते यांचे, पक्ष्यांचे, ते मेल बऱ्यापैकी ह्या विजेच्या तारांना टक्करून किंवा त्याला झटकून गेलेले आहे. त्यामुळं ही जी काही प्रोजेक्ट्स आहेत किंवा हे जे
ऊर्जा प्रकल्प आहेत ते बसवताना किंवा ते प्रमोट करताना ब्लँकेट परमिशन किंवा विदाउट मॅन्डेट ते दिले जातात, ईआयए करायची गरज नाही, त्यांना सबसिडी दिली जाते, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण काही क्षेत्र तरी याच्यामध्ये स्पेअर करायला हवे, काही क्षेत्र तरी याच्यामध्ये सुटली हवी. जर आपण ती क्षेत्र आज जर आपण ते वाचवलं नाही क्षेत्र, तर ते परत कधीच येणार नाही. म्हणजे अगदी माडूक आपण विचार करायला गेलो तर करमाळा नावाचं क्षेत्र आहे, एक एरिया आहे सोलापूर जिल्ह्यात आहे, तो ऑलमोस्ट 1600 किलोमीटर आहे सोलापूर सिटीपासून. तर करमाळा एक स्ट्रॉंग होल्ड होता, अहमदनगर एक स्ट्रॉंग होल्ड होता. अहमदनगरमध्ये जे जुने काही रेकॉर्ड्स आहेत ते 1820 ते 1829 ह्या 9 वर्षामध्ये एका ब्रिटिश ऑफिसरने 961 पक्षी मारलेले नोंद आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात होते, पण ते एकदा गेले की ते परत आले नाही. ह्या जे प्रकाराला आपण काय म्हणतोय ना की साईट फिडलिटी, किंवा ते पक्षी वारंवार त्याच ठिकाणी त्यांचं ब्रीडिंग करण्यासाठी येतात. आणि यांचं तर खूप छोटं क्षेत्र आहे, म्हणजे माडूक साधारणपणे 100-150 किलोमीटरच्या परिमित लांब जात नाही. तो एकदा गेला की तो गेलाच. त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या मार्गदर्शक तत्वांची खूप गरज आहे, जेणेकरून डॅमेज व्हायच्या अगोदरच आपण काही गोष्ट म्हणजे आदिवास आणि काही पक्ष्यांना वाचवू शकतो. नेक्स्ट प्लीज. ह्या याच्यामध्ये BNHS ही संस्था बऱ्यापैकी सुप्रीम कोर्टाने जे पॅनल नेमलेलं आहे माडूक पक्षी प्रजातीसाठी, जे आपण म्हणतो ना की ते 3 मेंबर पॅनल आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट BNHS मेंबर आहे किंवा नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफचं बऱ्याच वेळा मेंबर्स असतात आमचे BNHSचे कलीग्स, स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डचे असतात. तर वेळोवेळी आपण थ्रू BNHS बऱ्याच वेळा ह्या याच्यामध्ये आपण कंडिशन टाकलेलं होतं की बा हा अभ्यास झालेला नाही, तो अभ्यास करून घ्यावा. पॉवर लाईनचा वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट इंडिया आहे, भारतीय वन्यजीव संस्था, त्यांनी बराच अभ्यास करून त्यांनी केले किंवा काही क्षेत्रांमधून तुम्ही अंडरग्राऊंड करा पाहू नये, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण ज्या स्पीडने ते व्हायला हवेत तेवढ्या स्पीडने ते होत नाही आहेत. आणि आपल्याकडं इतका टाइम कमी आहे की पक्षी वर्षावर्षाला त्यांची संख्या कमी होते. नेक्स्ट प्लीज. त्यात आता दुसरी गोष्ट अशी आहे की जो मूलभूत त्यांचा आदिवास आहे माडरन, तो आता वेगवेगळ्या कारणांनी दुसऱ्या प्रजातींनी टेकओव्हर केलेला आहे. जसं आपण पाहिलं की महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये गिरसिडिया किंवा उंदीर मारीचं खूप मोठं प्रस्त वाढलेलं आहे, किंवा राजस्थानमध्ये ते जे विदेशी बबूळ किंवा आपण म्हणतो ना इंग्लिश बाबळांनी खूप मोठ्या प्रमाणे वाढलेलं आहे. तर ह्याला रिस्टोरेशन म्हणतात, म्हणजे तो आदिवास पूर्ववत करण्यासाठी सोलापूर भागामध्ये गंगेवाडीमध्ये वन विभागाने खूप मोठा चांगला निर्णय घेऊन तिथली झाडी कमी केली. आणि ती झाडी कमी झाली, तुम्ही बघू शकता की वरचा फोटो आणि खालचा फोटोमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, ओपन झाला. तसंच आम्ही राजस्थानमध्ये खेतुलाई नावाचं गाव आहे, तिथं बरेचसे विष्णू नावाची कम्युनिटी आहे, तर ते खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांचं राहणीमानच जे आहे त्यांच्या 29 तत्व आहेत, त्याच्यामध्ये 6 तत्व ही त्यांची डेडिकेटेड टू कॉन्झर्वेशन आहे. तर त्यांच्यासोबत आपण काम करतोय, तर तिथल्या काही बऱ्याचशा विदेशी बाबू त्या गावातलं साधारणपणे 80% क्षेत्रातून बाबळ त्या गाववाल्यांनी स्वतः भेटच्या मदतीने वेगवेगळ्या मदतीने ते काढून पूर्ववत करण्याचं चालू केलं आहे. आणि तिथं बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे पक्ष्यांचा आदिवास असलेले पक्षी त्या भागामध्ये दिसत आहेत. नेक्स्ट. दुसरी एक गोष्ट आता अलीकडे खूप घडलेली आहे की आपण जसं ऐकलं अगोदर की तणमूर आता जास्त पैकी पिकांमध्ये दिसतोय, माडूकचं पण जो मूळ आदिवास आहे ग्रासलँड किंवा डेझर्ट कमी झाला, तर ते आता ऍग्रो पॅस्टरल लँडस्केप मध्ये दिसतात. जिथं माडरन आहे त्याच्या आजूबाजूच्या शेतामध्ये दिसतात, पण त्याच शेतामध्ये आता प्रचंड मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर होतो. ह्या कीटकनाशकांचा वापराचा परिणाम
बाहेरच्या देशामध्ये खूप झालंय की पक्ष्यांच्या अंड्यांचं जे कवच असते ते पातळ होते वगैरे बऱ्याचशा गोष्टी झाल्यात. पण आम्ही जे पाहिलं त्याच्यामध्ये की आपण त्यांना जे मेन खाद्य आहे ते किडेच राहत नाहीयेत, त्यांच्या पिल्लांना लागणारे सॉफ्ट बॉडीड एनिमल जे आपण लागतात ते राहतच नाहीयेत. म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही प्रकारे आपण त्या पक्ष्यांच्या म्हणजे प्रजननावर त्यांच्या खाद्यावर सगळ्यावर परिणाम होतो त्याच्यामध्ये. नेक्स्ट प्लीज. आता आपण थोडस माडोक अभयारण्याबद्दल बोलूया. बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती असेल की माडोक अभयारण्य महाराष्ट्रातल्या दोन जिल्ह्यामध्ये विभागलेलं आहे. त्याचं क्षेत्र 8,500 चौरस किलोमीटर होतं, ते कमी करून आपण केलं. पण हीच गोष्ट ह्या जेवढ्या आपण माडोक अभयारण्य सुचवले होते ते सुचवलेले माडोक अभयारण्य त्याचं जे फायनल नोटिफिकेशन किंवा रॅशनलायझेशन झालंच नाही. आपण ते पेंडिंग पेंडिंग राहिल्यानं काय झालं की हे बरेचसे एरियाज होते हे 1980 काळामध्ये क्लोज एरिया नावाचं एक कन्सेप्ट होता की जिथं हंटिंग बॅन होती त्याला क्लोज एरिया हे शब्द होता. तर तो 2005 तो अबॉलिश झाला. म्हणजे तो कन्सेप्ट जाऊन गव्हर्नमेंटने नवीन दोन जे कॅटेगरीज आणल्या कम्युनिटी रिझर्व आणि कॉन्झर्वेशन रिझर्व. म्हणजे सामुदायिक क्षेत्र ज्याच्यामध्ये लोकांचा खूप मोठा सहभाग असेल त्यांचं क्षेत्र असेल. तर हो 2005 ह्याच क्लोज एरियांना आपल्याला कॉन्झर्वेशन किंवा कम्युनिटी रिझर्व बनवायचं होतं जे केलं नाही सम हाव ह्या त्या कारणाने. आणि अजूनही ते भिजत कोंबडं पडलेलं आहे. त्या भिजत कोंबड्या पडल्यामुळं ते अजून पण जसं डेझर्ट नॅशनल पार्क आहे राजस्थानमध्ये त्याच्यामध्ये 73 गावं आहेत, त्या गावांचे लँड राईट सेटल नाही आहेत आणि ते करायला जाणं म्हणजे सुद्धा खूप मोठं दिव्य आहे. नेक्स्ट पुढचं त्याच्यामध्ये डेझर्ट नॅशनल पार्क किंवा माडोक अभयारण्य ह्या दोन प्रोटेक्टेड एरियाज आहेत. त्या प्रोटेक्टेड एरियाच्या बाहेर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पक्षी दिसतात. तर आपल्याला जेव्हा ते पक्षी नॉन प्रोटेक्टेड एरियामध्ये जर प्रोटेक्टेड एरियामध्येच आपल्याला इतके अवघड आहेत म्हणजे वाचवणं जर वाचू शकलो नाही आपण ओव्हर द इयर ओव्हर द टाइम पिरियड तर आपण नॉन प्रोटेक्टेड एरियामध्ये तर कसे वाचणार, खूप मोठे चॅलेंजेस. पण आपण परत इथं जसं आपण मी म्हणालो की जिथं विष्णवी लोक आहेत तिथे हे खूप मोठ्या अजून पण चांगल्या संख्येने सापडतात. फक्त माडोकच नाही तर तिथे चिंकारा हे अगदी आपल्या घर म्हणजे त्या लोकांच्या आजूबाजूला फिरतात, शेतामध्ये फिरतात. तर हे जे आहे ते म्हणजे हे जी विचारसरणी आहे ती सगळीकडे गेली पाहिजे. त्यांचंही पीक खातात पण अजून पण त्यांच्या भावनामध्ये त्यांच्या मनामध्ये अजूनही भावना आहे की हे त्यांचा पार्ट ते घेऊन गेले. म्हणजे म्हणतो ना म्हणतात ना शेतकरी की हा त्यांच्या नशिबाला ते घेऊन गेलं पण जे आहे ते उरलेलं ते माझं आहे. हा जो सहचाराचा जो म्हणतो ना की जी सहचाराची भावना कमी झाली. म्हणजे आजकाल आपण एक किडा दिसला की लगेच लोक धावत पळत एक मोठं ड्रम घेऊन येतात आणि कीटकनाशक बघतात. एक काही आपल्याकडे दिसलं काही प्राणी की लगेच त्याच्याकडे फटाक उडून लगेच हे करू. तर आपल्याकडे टॉलरन्स कमी झालेला आहे. पण याच्यामध्ये बरेचसे कॉम्प्लिकेशन्स आहेत. इकॉनॉमी ड्रिव्हन इश्यूज आहेत की ज्याचं क्षेत्र कमी आहे शेती तर त्याचा जर लॉस झाला तर त्यांनी कसं करायचं वगैरे बरेचसे. पण तो जो 80 जो काळ होता की जिथं लोक वन्यजीवांबरोबर राहायचे तो थोडासा कमी झाला. नेक्स्ट ह्याबद्दल बऱ्याच मला वाटतं की आपल्याकडे आता बऱ्याच 8 मिनिटं होत आले. तर नेचर एज्युकेशनचा जो प्रोग्राम आहे तो ऑलरेडी आमची CEC टीम करते. राजू प्रियंका त्यांची जी सगळी टीम आहे ते करतात. पण हाच छोट्या छोट्या प्रमाणात जेव्हा आम्ही गावामध्ये राबतो त्यावेळेस खूप चांगला रिस्पॉन्स होतो. कारण हीच जी आहे मुलं तीच उद्या जाऊन तिथली मेन डिसिजन मेकर्स किंवा त्या गावचे नागरिक होणार आहे. तर त्यांना आतापासून जर आपण जर ते धडे दिले तर त्यांच्यामध्ये ती भावना होईल आणि ते पुढे जाऊन यांना वाचवण्याचा प्रयत्न. नेक्स्ट
बऱ्याच वेळा काही इतर राजस्थानमध्ये आम्ही काम करताना लक्षात आले की उत्स्फूर्तप्रमाणे स्वतः स्थानिक लोक काही लोक इथं शोपिया म्हणून आहे, माधोपुरा शोपिया शोप म्हणून गावं आहेत अजमेरमध्ये, तर तिथले काही लोक स्वतःहून ऑर्गॅनिक फार्मिंग सेंद्रिय शेती करणे किंवा पर्यावरणपूरक जी शेती किंवा विचारसरणी आहे ते अजून पण आहे म्हणून ते टिकून आहे. नेक्स्ट थोडस आपण पुढे जाऊया. नेक्स्ट ह्याच्याबद्दल पण आपण अगोदरच बोललोय, पवन चक्क्यांचा प्रभाव, सौर ऊर्जा प्रकल्पांचा प्रभाव खूप होतोय मोठ्या प्रमाणात. नेक्स्ट ऑलरेडी आपण याच्याबद्दल पण बोललोय, इथं मॅप मध्ये आपण दाखवले की जो 1000 हेक्टर आपण म्हणतो नान्याचा जो मोठा ब्लॉक आहे तिथे सुद्धा त्याच्यामध्ये एवढे सारे पॉवर लाईन्स आणि पोल्स केलेले आहेत की ते तिथं बरेचसे रिपोर्ट्स आहेत आपल्याकडे त्याच्या पक्ष्यांचे मरण्याचे. नेक्स्ट हा एक आपल्याला एक थोडासा एक स्केच मार्फत आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की त्या पक्ष्यांच्या गरजा काय आहेत आणि त्या गरजांमध्ये आपण काय काय कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रेशर आलेले आहेत, रिसोर्सेसवर कुठले कुठले धोके आलेले आहेत, थोडस स्केच मार्फत आपण बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणात त्या पक्ष्यांच्या अधिवासावर प्रचंड बदल होत आहेत की तो बदल कोपक करण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. नेक्स्ट आता आपण एक महत्वाच्या मुद्द्याकडे येतोय जे संवेदनशीलता मॅपिंग म्हणजे ह्याला एक एव्हीएन सेन्सिटिव्हिटी मॅपिंग असा एक शब्द आहे जो आपण थार डेझर्ट मध्ये एक्सरसाइज केला. तुम्हाला इथं जो एक मॅप दिसतोय त्या मॅप मध्ये काय झालं की आपण जेव्हा एखाद्या संवर्धनासाठी एखाद्या रिकमेंडेशन देतो त्यावेळेस आपण सरसकट सगळ्याच गोष्टी मोठ्या 2 जिल्ह्यामध्ये बघा, जसं जैसलमेर खूप मोठा जिल्हा आहे जॉग्राफिकल जे क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये सरसकट सगळ्याच गोष्टी आपण करू शकत नाही. त्यासाठी आपण काय केलं, जिथं पक्ष्यांची संख्या आहे जसं जिथं मारडोक आहे तो पक्षी तो एरिया हायली सेन्सिटिव्ह म्हणजे तो सेन्सिटिव्ह फ्रॉम एनी काइंड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर कमिंग ओवर देअर, तिथं येणाऱ्या कुठल्याही जमीन बदलावासाठी तो खूप सेन्सिटिव्ह आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं की एक 4-5 कॅटेगरी केल्या ज्याच्यामध्ये हायली सेन्सिटिव्ह जिथे हायली सेन्सिटिव्ह मध्ये मारडोक असणं, त्यानंतर जे क्रिटिकली एंडेंजर्ड व्हल्चर्स आहेत गिधाडं ह्या सगळ्या आपण त्यांच्या डिस्ट्रीब्युशननुसार त्यांचे पॉलिगॉन्स बनवले. जसं किचन म्हणून आहे एक क्षेत्र आहे जिथं 20,000 डिमोझल क्रेन एका गावच्या आसपास येतात 10-20 किलोमीटरच्या परिसरात, तर तो एरिया सेन्सिटिव्ह आहे कारण तिथं लगेच आपण पॉवर लाईन आणला तर त्याच्या उतरण्याच्या चढण्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे उडण्याच्या ह्याच्यामध्ये खूप बाधा येते. तर अशा प्रकारचं मॅपिंग आपण थार डेझर्टसाठी आपण केलेलं आहे, ते मॅपिंग करून तिथले जे काही इम्पॉर्टंट साईट्स आहेत त्यांना साईट वाईज ॲक्शन प्लॅन बनवलेले आहेत. तर ह्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारची सेन्सिटिव्हिटी मॅपिंग आपण महाराष्ट्रात करण्याचं योजलेलं आहे आणि ह्याच्यासाठी जे जे लागणार आहे ते आपण बघूया. नेक्स्ट प्लीज गो बॅक. ठीक आहे एवढंच आहे. तर ह्याच्यासाठी करावं काय लागेल आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे म्हणजे 2016-17 मध्ये BNHS नी एक ग्रासलँड सर्वे केलेला पूर्ण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले काही विदर्भातला एरिया असे आपण केलो. तिथली बायोडायव्हर्सिटी म्हणजे इम्पॉर्टंट की फॉना जे असतो की चिंकाराचं डिस्ट्रीब्युशन किंवा गिधाडांचं किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण ह्या डेटा आपण 2016 साली घेतला होता पण आपल्याला आता तो अपडेटेड हवा आहे कारण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातच काय पूर्ण भारतातच खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेचे प्रकल्प येऊ घातले. तर काय होतं की ह्यांना जेव्हा येतात तर त्यावेळेस त्यांना आजकाल बऱ्यापैकी हे तर झालेलं आहे की बाबा
आपण इथं आज एखादा डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट येणार असेल तर त्याचा काय परिणाम होईल हे आज बऱ्यापैकी डेव्हलपरना विकासकांना किंवा जे त्यांना फंडिंग करणाऱ्या बँकांना आज सेन्सिटाईज झालेले आहेत. पण त्याच्यात काय झालंय की आपण त्यांना मॅप जे असतात अशा प्रकारचे जर नकाशे दिले नाहीत तर त्यांना निर्णय घेण्यासाठी म्हणजे निर्णय घेणारे जे अधिकारी आहेत प्रशासन आहे वन विभाग आहे त्यांना निर्णय घेण्यासाठी उपयोगी पडणार असे एक टूल आपल्याला द्यायचं आहे. जे आम्ही थर्ड इयरसाठी केलं तेच आपल्याला महाराष्ट्रासाठी देण्याचं आपण एक प्रस्ताव दिलेला आहे महाराष्ट्र सरकारला आणि त्या याच्यामध्ये आपण महाराष्ट्र पक्षी संघटन आहे किंवा ज्या काही लोकल एन जी ओज आहेत बर्ड वॉचर्स आहेत त्या सगळ्यांना आपण एखादा म्हणतो ना की सगळ्यांकडून ती माहिती घ्यायची आणि महाराष्ट्र पक्षी संघटनाचं जे नेटवर्क आहे जे जाळ आहे ते पूर्ण महाराष्ट्रात आहे. आपले बरेचसे महाराष्ट्रातले बर्ड वॉचर्स हे ट्रेन बर्ड वॉचर्स आहेत त्यांना काही म्हणजे गिधाड माळडो आणि तणमूर सारखे पक्षी ओळखण्या इतके सगळेजण लोक आपल्याकडे ट्रेन आहेत. तर आपण हा एक पुढच्या काही दिवसामध्ये हा प्रकल्प सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांचं योगदान लागेलच. तर करायचं काय की आपल्याला आपल्या एक ठराविक दिवस देऊ एक ठराविक प्रोफॉर्मा डिझाईन करून आम्ही शेअर करू सगळ्या सभासदांना आणि त्या एखाद्या दिवशी एका वेळेस सगळ्यांनी आपापल्या आसपासच्या म्हणजे अगदी सोलापुरातले नान्नज असेल नान्नजच्या आसपासच्या लोकांनी नान्नजमध्ये जा पंढरपूरच्या जवळ असेल किंवा दर्यापूर आहे अमरावती ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी आपापल्या शेजारच्या जवळ जाऊन की बाबा कुठं माळडा शिल्लक आहे त्या माळण्याची माहिती तिथं दिसणारे पक्षी प्राणी याची माहिती गोळा करायची साधारणपणे सकाळी संध्याकाळी ती माहिती आपण जर गोळा केली आणि आपण त्याला एक टीम त्याच्यासाठी कॉर्डिनेट करेल त्यांच्या थ्रू आपण जर केलं तर आपण एक सरकारला एक टूल देऊ शकू की हा हे माळण आहे हे त्याचं क्षेत्र आहे म्हणजे 10 हेक्टर आहे 50 आहे 100 आहे तर त्यांना द्यावं लागेल आणि ह्या एवढ्या क्षेत्रामध्ये ह्या ह्या प्रकारचे प्राणी आत्ता रिसेंटली दिसले आणि बाकीचे जे आहेत ते आपण म्हणतो की पूर्वकाळचं आपलं जे सेकंडरी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहेच ह्या सगळ्या ह्याच्यातून आपल्याला अशा प्रकारचे जर आपण नकाशे बनवून दिले सरकारला तर सरकारला निर्णय घेणं सुद्धा सोपं जाईल. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की इथं थांबव आणि ती गोष्ट थांबवायला जाईपर्यंत तिथलं तो जो आपला माळरान आहे किंवा तो जो तिथला वन्यजीव आहे तो गेलेला असेल तो न जाण्यासाठी आपल्याला ह्या प्रकारचं करणं गरजेचं आहे आणि हे करायचं आपल्याला आपण म्हणजे सरकारला हे भारत सरकार वन विभागाला हे आपण अप्रोच केलेलं आहे आणि आपण म्हणलेलं की हे खूप गरजेचं आहे आणि हे करूया आपण आणि ह्या संदर्भात एक वडतकर सरांशी बोलणं झालं जैन सरांशी की आपण हे करायचं आहे त्याच्यासाठी एक सेपरेट जेव्हा आपण एक दिवस ठरवू आणि एक आपण त्याच्यासाठी जो एक मीटिंग घेऊन आपण हे कसं करायचं याच्यासाठी आपण नक्कीच एक डिस्कशन नंतर करू. अशा प्रकारे जे काही मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलेलं आहे आणि आता आपण थोडंसं माझ्या मते काही प्रश्नोत्तर असतील तर आपण ते प्रश्नोत्तर घेऊ आणि बऱ्याच जणांनी सुरुवातीला काही पार्टिसिपंट्स होते आणि अनफॉर्च्युनेटली त्यांनी सांगितलं की इंग्लिशमध्ये द्या पण मला वाटतं की इंग्लिशसाठी सेपरेटली एक असलेलं आपण वेगळं सादरीकरण करता येईल इंग्लिश किंवा हिंदीमध्ये आणि त्याच्यासाठी आपण एक वेगळा म्हणजे माळढो भारतातला सगळाच म्हणजे माळूक आणि तनमोरांच्या याच्याबद्दल आपण एक वेगळं प्रेझेंटेशन करण्याचं नक्की त्याच मेंबरसाठी आपण करता येईल आणि ज्यांना हवं आहे इन्फॉर्मेशन डायरेक्टली तर त्यांनी डायरेक्ट ईमेल आय डी आणि नंबर दिलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी जयंत सर तुम्ही कॉर्डिनेट करा पुढचं क्वेश्चन आन्सर आय विल गिव्ह आन्सर्स पण तुम्ही कंपाईल करून सांगितलं तर सांगा. थँक्यू. चालेल चालेल धन्यवाद सुजित सर. गेल्या
सव्वा तासामध्ये आपण भारतातील माळढोक आणि तंदोर पक्ष्यांची एकंदरीत सद्यस्थिती आणि त्यांचे जे अधिवास आहेत ते म्हणजे माळरानं याची काय परिस्थिती आहे आणि त्यांच्या संवर्धनासाठी आज आपल्या समोर किती विचित्र परिस्थिती आहे याचा सगळा आढावा आपल्या समोर मांडला. म्हणजे त्यांना वाचवणं किती डिफिकल्ट स्टेजवर आपण आलेलो आहे ही सद्यस्थिती तुम्ही मांडली आणि सर्वांना अवगत करून दिलं त्याबद्दल महाराष्ट्र पक्षी मित्र आणि बीएनएचएस तर्फे मी आपलं आभार व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं काही लोकांना या आजच्या प्रेझेंटेशन बद्दल किंवा माळढोक आणि माळरानला बद्दल काही प्रश्न असतील तर त्यांनी ते विचारावेत. देवेंद्र तेलकर आपण हँड रेज केला आहे, आपल्याला विचारायचं आहे काही? सध्या आपल्या इथे तनमोराची संख्या किती आहे साधारण महाराष्ट्रामध्ये? मला मी 2017 पासून आता राजस्थान मध्येच काम करतोय तर माझ्या मते तुम्ही अकोला भागामध्ये तुम्ही आणि कौस्तुभ बऱ्यापैकी कौस्तुभ पंढरी पांडे करतायत काम. मला वाटतं की संख्या जास्त नाही आहे एवढं तर मला नक्की माहिती आहे. एका दुसरा मेल दिसत असेल पण ते पण कुठल्याही प्रकारे रिपोर्ट्स किंवा असं काही नुसतं जे अपडेटेड काही रिपोर्ट मला तर नाही माहिती सर महाराष्ट्रातला. ठीक आहे सर, थँक्यू. वाईल्ड लाईफ नेचर फोटोग्राफी. हॅलो सर, सर मी चव्हाण सर बोलतो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड. हा बोला बोला सर. एक क्वेश्चन होता की नेहमी सोलापूर परिसरामध्ये माळढोकच्या अस्तित्वाबद्दल खूप चर्चा होते आणि काही लोकांना तो दिसतो सुद्धा आणि त्याचं रिपोर्टिंग प्रॉब्लेमॅटिक होतं आणि शेतकऱ्यांना दिसल्यानंतर शेतकरी कोणी रिपोर्ट करत नाही कारण त्याला ते त्याचा अधिवास डिक्लेअर झाल्यामुळे त्याची स्थिती वन विभाग त्याच्यावर ध्यान आणेल आणि असे सगळे इश्यूज असतात. तर बऱ्याच वर्षापासून सोलापूर भागामध्ये माळढोकाच्या अस्तित्वाबद्दलच्या नोंदी आहेत. मग आता माळढोक हा परिसर त्याच्यासाठी प्रिफरेबल आहे असं ते दाखवून दिलेलं आहे. मग इथं काही त्याला काय म्हणू आपण रिक्रुटमेंट करता येईल का, दुसरीकडून काही आणता येतील का, किंवा या भागामध्ये त्याचं कंट्रोल्ड ब्रीडिंग बद्दल काही काम करता येऊ शकतं का, अशा काही योजना आहेत का बीएनएचएसच्या किंवा डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्टच्या? सर याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत तुमच्या प्रश्नामध्ये. एक तर आहे की नोंद ठेवणे. काय होतं की नांदेडचं तर तुम्ही नांदेडच्या तर याच्यामध्ये काय आहे की 1940 दशकात 30-40 मध्ये डॉक्टर सलीम अली साहेबांनी हैदराबाद स्टेट जे होतं त्यावेळेस नांदेड भाग हैदराबाद स्टेट मध्ये होता, निजाम स्टेट. तर त्यावेळेस त्यांनी हैदराबाद स्टेटचा सर्वे केला आणि त्यांनी नांदेडमध्ये आपल्या बऱ्यापैकी नोंदी त्यांनी दिलेल्या आहेत की बाबा ह्या ह्या ठिकाणी त्यांना दिसलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये होतं काय की जेव्हा एक अभयारण्य बनतं त्यावेळेस त्याला एक सिस्टमॅटिक मॉनिटरिंगचं एक कंपोनंट येऊन जातो. म्हणजे आता समजा तुम्हाला रेहपुरी नावाचं आहे आपल्या नगरमध्ये कर्जत तालुक्यात रेहपुरी आपला कृष्णमृग म्हणजे काळवीट अभयारण्य, तर काळवीट त्या अभयारण्यामध्ये तुम्हाला त्याच्या नोंदी डिटेल कळतील की 100 आहे 200 आहेत त्याचा एक पूर्वापार आलेला काही इन्फॉर्मेशन ती असेल. पण त्याचा अर्थ असा आहे का की काळवीट दिसत नाही दुसरीकडे दिसतात. तर ह्याच्यामध्ये नोंद हा जो प्रकार आहे तो नोंद जसं तो टॅग बर्ड आहे जसं आपण बघितले 100 किलोमीटर परिसरात फिरलाय तो नक्की लातूर परिसरामध्ये औसा लातूर त्याचं तुमचं उमरगा नांदेडच्या बाउंड्रीचा एरिया तो पक्षी तिथं त्यांनी यूज केलेला आहे. तर तो पक्षी रिपोर्टिंग नाही झाला ही गोष्ट वेगळी आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की तुमचा कॅप्टिव्हिटी ब्रीडिंग वगैरे जे आहे त्याच्यासाठी जी आपल्याकडे लागणारी पॉप्युलेशन आहे ती आता नाही आहे तर टेक्निकली नॉट पॉसिबल इन महाराष्ट्र. दुसरीकडून आणणं वगैरे तर खूप गोष्टी आहेत कारण वाईल्ड लाईफ हे स्टेटची प्रॉपर्टी आहे. जसं
आपल्याला आता लायन जर कुठे दुसरीकडे पाहिजे असतील, लायन सिंह आशियाई सिंह जे सध्या गीरमध्ये आहे, मग त्याच्यासाठी गुजरात सरकारचं अनुमोदन गरजेचं आहे. तसेच आपल्याला आज कोण देणार, कारण गुजरातमध्ये 3-4 राहिले, 4-5 पक्षी आहेत, आंध्रमध्ये 2-3 आहेत, महाराष्ट्रातले 2-3 आहेत, ह्या पक्षांमध्ये देणार कोण, मेल नाहीत. मग आता जे राहिले ते तुम्ही आपण थार डेझर्टमध्ये ऑलरेडी त्यांची संख्या कमी आहे, तर तो जे काही कॅप्टिव्ह ब्रिडिंगचा प्रोग्राम आहे तो तिथं शक्य नाही म्हणून राजस्थान सरकारने तो केलेला आहे चालू. त्याच्यामध्ये एक साधारण 16 पक्षी त्यांच्या मागच्या 2 वर्षांमध्ये त्या फाउंडर स्टॉक म्हणतो त्यांना, जे रिलीज करणारे नाहीत, जे तिथं त्याच्यात फाउंडर स्टॉक राहतील, त्यांची दुसरी तिसरी पिढी सोडण्यात येईल, तर तो एक प्रयोग चालू आहे. पण उद्या ते सोडणार कुठे, जर आजच्या घडीला त्यांची संख्या इतकी मोठ्या प्रमाणात जर त्यांची वाताहत होती आहे, तर उद्या त्यांच्या म्हणजे 10 वर्ष ओव्हर द टाइम पिरियड 10 वर्षानंतर परिस्थिती कशी राहणार आहे आपल्याकडं, त्याचं आपल्याला काहीच प्लॅनिंग नाही, नियोजन नाही. त्याला एक साधारणपणे जो नवीन अभ्यास झाला आहे, 50 ते 100 चौरस किलोमीटरचा ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर पासून दूर असणारा मिनिमम डिस्टर्बन्स असणारा क्षेत्र हवं आपल्याला नाही राहिलेलं. त्यामुळे आपल्याकडे जे आहे ते वाचवणं हे जास्त गरजेचं आहे. सर अजून एक मला म्हणता येईल की फॉरेस्ट डिपार्टमेंट असं शब्द आला की आपल्याकडं फॉरेस्ट डिपार्टमेंट वर्क फॉर ओनली फॉरेस्ट असा एक सर्वसाधारण जनतेचाही समज आहे, आणि फॉरेस्ट मधले जे स्पेशली अपॉइंटेड पर्सनॅलिटीज आहेत त्याच्यामध्ये त्यांचा या कामामध्ये किती ऍक्टिव्ह सहभाग असतो मला काही दिसत नाही. आता आपण वेबिनार अरेंज केलं, फॉरेस्ट मधलं कोण याच्यात अरेंज पार्टिसिपेटच आहे का नाही मला शंका आहे. तर फॉर आता BNHS इज क्लोजली रिलेटेड विथ डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट अँड कॉन्झर्वेशन एजन्सीज. तर जसं की वनसंवर्धनाबद्दल टायगर संवर्धनाबद्दल किंवा याच्याबद्दल सगळं बोललं जातं, एखाद्या स्पेसिसचा गौरव झाला की बाकीच्या बद्दल काही लक्षच नसतं. तुम्ही म्हणल्यासारखं माळरान म्हणजे काही आदिवास आहे की डेफिनेशनच काही रुजली नाही अजून. तर याच्याबद्दल BNHS आणि वाईल्ड आपलं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे याच्यामध्ये कोऑर्डिनेशन होऊन माढो संवर्धनाबद्दल काही योजना आहेत का, तसं मोठा प्रश्न आला. पण याच्या कोऑर्डिनेशनची गरज आहे, कारण ज्या ऑथराइज एजन्सीज आहेत त्या कोणत्या कामात व्यस्त असतात आता मला बोलता येणार नाही, पण त्यांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन कुठं दिसत नाही आणि हे कोऑर्डिनेट होण्याची गरज आहे, तर ह्याला रिझल्ट चांगले येतील. नाही तर बऱ्याच वेळेस काय हौशी पक्षी निरीक्षक किंवा नोकरी सांभाळून परीक्षे पक्षी निरीक्षण करणारे आणि संवर्धनासाठी काम करणारे हेच लोक ऍक्टिव्ह दिसतात, आणि प्रत्यक्ष वन विभागात कार्यरत मंडळी ह्याच्यात कुठं, जसं की तुम्ही फील्डवर जाऊन सगळे हे कामं करताय, आता आम्ही प्राध्यापक असून सुद्धा सगळं कामं सांभाळून आपण हे आपल्या आवडीमुळे हे सगळं कामं करतो, तसं फॉरेस्ट आणि हे सगळे एमॅच्युअर फोटोग्राफर्स आणि हे सगळे लोकांचं कोऑर्डिनेशनचं कुठं काही स्ट्रॉंग काही चर्चा होते का मोठ्या लेवलला? होते सर. बेसिकली मला असं वाटतं की वन विभागाबद्दल, वन विभाग कसं आहे की एक शासकीय संस्था आहे, शासकीय संस्थेमध्ये जसं तुम्हाला माहीत असतं की बीट गार्ड आहे, वनपाल आहे, नंतर रेंजर असतात, त्यानंतर DFO OCC, तर ह्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करताना त्यांच्या काही मर्यादा आहेत पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं आहे की कोऑर्डिनेशन बऱ्याच वेळा असतं, म्हणजे जसं आपण म्हणाल की एखादा आता जसं आपण वन विभागाकडून काही प्रोजेक्ट करतोय, त्यावेळेस त्या तिथले जे काही स्टाफ असेल ते येतात, त्यांचं ट्रेनिंग वगैरे होतं, त्यांना आपण जो वर्कशॉप घेतो, हे सगळ्या गोष्टी होतात. पण आज जी परिस्थिती म्हणून आपण लँडस्केप आहे, आपण त्या पक्षांना तू 1000 हेक्टर नांदेडच्या बीटमध्ये राहा म्हणून सांगू शकत नाही, तर मल्टी कोलॅबोरेशन म्हणजे मल्टी एजन्सी सगळ्यांची गरज आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं होतं की बऱ्याच वेळा ते स्पीअर हेडिंग कोणी करायचं किंवा जे इन्फायटिंग, बऱ्याच वेळा बर्ड वॉचेस मध्ये इन्फायटिंग होते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मला वाटतं की आज कुठे ना कुठे तरी चांगले ऑफिसर्स आहेत, चांगले फॉरेस्टचे लोक आहेत, गार्ड्स आहेत, म्हणजे मी जिथं जिथं काम केलेलं आहे तिथले 10 मधले 4 लोक तरी
नक्की चांगलं काम करतात, म्हणून आजकाल आज जे आहे ते वाचले ते वन्यजीव त्यांच्यामुळे आहे. तर मला वाटतं की वन विभागाला सरसकट आपण एक मोजमाप न लावता, काही लोक त्यातले असतात आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाही, पण त्यांचे प्रशासकीय यंत्रणेमुळे त्यांचे जे काही रिस्ट्रिक्शन आहेत त्यामुळे ते बऱ्याच वेळा बाहेर येत नाही गोष्टी. म्हणजे आपण म्हणून एक क्विक ऍक्शन, मी इंडिव्हिज्युअल म्हणून क्विक ऍक्शन घेऊ शकतो, पण संस्थात्मक याच्यामध्ये वन विभागामध्ये गार्ड असतो, तो आन्सरेबल असतो वनपालाला, तो रेंजरला, हे सगळ्या गोष्टी येतात. अगदी बरोबर सर, धन्यवाद शिवाजी चव्हाण सर. आपण पुढचा प्रश्न घेऊया. धनंजय गुट्टे, धनंजय गुट्टे सर नमस्कार. धनंजय गुट्टे बोलतो लातूर. बोला बोला. नमस्कार सुजित सर. आपल्या मराठवाड्यामध्ये स्पेशली आपण आजचा विषय घेतलेला आहे की महाराण परिसंस्था. तर महाराण परिसंस्था टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा महाराण केलेले आहेत जमिनी वाहिती करून, आणि शासनाकडून शासनाकडे जे काही महाराण टिकलेलं आहे किंवा रेकॉर्डवरती आहे त्याच्यावरती आजकाल प्लांटेशन होताना आपल्याला बऱ्याच प्रमाणात दिसतंय. शासनाचा पण उपक्रम आहे प्लांटेशन करा, आणि महाराणावरती प्लांटेशन केल्यामुळं बरीचशी महाराणावरली परिसंस्था जैवविविधता जी आहे ती डिस्टर्ब झाल्यासारखी डिस्टर्ब झाल्याचे निदर्शनास येत आहे. तर याच्याबद्दल आपल्याला काही पाठपुरावा करता येईल का, विशेषतः माळढोक तर यांना सुद्धा तो तर धोका आहेच, पण आता जे आहेत ते महाराण टिकून राहावेत याच्यासाठी आपण शासनाकडं महाराणावरचेच प्रजाती तिथं लावाव्यात यासाठी पाठपुरावा आपण कसा करावा. जसं आपण म्हणजे 2016-17 दरम्यान आपण बऱ्यापैकी तिथले जे लातूरमध्ये आपण बऱ्यापैकी ऍक्टिव्हिटी चालू केल्या होत्या रिपोर्टरसाठी. आपण तुम्हाला आठवत असेल की तर सगळे आपण रिपोर्टर्सना एकत्र बनवून त्यांना एक प्रोग्राम केला होता. पाठपुरावा म्हणजे काय की सिम्पल गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. माळरान संपतंय त्याच्यावर तुम्ही प्लांटेशन करू नका. जे प्लांटेशन करायचं आहे रोड साईड करा, शाळांच्या आजूबाजूला करा, बिल्डिंगच्या आजूबाजूला करा, हे आपण हे सांगण्यासाठी काही खूप मोठं सायन्सची गरज नाही आहे किंवा कोणाला पटवून देण्यासाठी. पण ह्याच्यामध्ये काय की एक बऱ्याच वेळा आपल्याला कुणीतरी जाऊन त्या अथॉरिटीला सांगणं गरजेचं आहे की बाबा इथे तुम्ही लागवड करू नका. काही ठिकाणी लागवड केलेलं आपण ती झाडं अप्रूटिंग करतोय, म्हणजे बाबूळ वगैरे परदेशी बाबूळ ते करतोय, हे कुणी करू शकतं. एक सुजाण नागरिक म्हणून कुणी उठून एक सिंपल पत्र देऊ शकतं की बाबा हे असं असं माळरान आहे, ही एक परिसंस्था आहे, इथे ह्या प्रकारच्या प्रजाती अवलंबून आहेत ज्यांचं ही परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे, तर ते तुम्ही इथं लागवड करू नये असं आपण एक अर्ज देऊ शकतो. अर्ज सूचना किंवा रिपोर्टर्सनी मुद्दा उचलून कितीतरी लोकांनी केलेलं आहे, असं नाही की नाही झालेलं आहे, खूप ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे राजस्थानची जर उदाहरण द्यायचं तर आम्ही बघतोय की इथं लोक खरंच म्हणजे ऐकतात की नाही हा ठीक आहे प्लांटेशन नाही करायचं, नाही करत तिथे लोक. आपल्या महाराष्ट्रामध्ये काय झालं की ते ऍक्च्युली टॉप टू बॉटम म्हणजे शतकोटी वृक्ष लागवड प्रकल्प वगैरे आपण मोठे मोठे एक विजनरी आपल्याकडे प्लॅनिंग होते, ऍक्च्युली आपण म्हणलो ना गुड इंटेन्शन बट बॅड प्रॅक्टिस आहे ही. झाडं लावा, ग्रीन करा, हे चांगलं आहे, म्हणजे लोकांचा हेतू चांगला आहे, पण त्याच्याने इथल्या परिसंस्थेला नुकसान होतं हे एक बार बार कोणीही जाऊन सांगू शकतं. त्याच्यामध्ये कुणालाही म्हणजे प्रत्येकाला हक्क आहे की ह्या परिसंस्थेमध्ये वाचवण्यासाठी जे करायचं गरजेचं आहे ते कुणी जाऊन प्रशासनाला सांगू शकतं. प्रशासन नाही ऐकलं तर आपल्याकडे 34 स्तंभ 33 स्तंभ जे असतात रिपोर्टरला सांगू शकतो, त्यांना सेन्सिटाईज करू शकतो. तुम्ही स्वतः पोलीस दलात आहात तर पोलिसांमधला जर एखादा अधिकारी असतो त्यांना प्लांटेशन करताना तुम्ही ग्रासलँडमध्ये करू नका असं सांगू शकतो. हे कलेक्टिव्ह एफर्ट्स जर झाले तर हे पॉसिबल आहे. आणि जसं आपण अगोदर म्हणलं की आपण एक स्वतःहून पक्षी संघटन महाराष्ट्र पक्षी संघटन आणि आपण एक प्रोजेक्ट करायचा इच्छा आहे की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या माळरानाचं डॉक्युमेंटेशन होईल आणि तिथं काय करायचं नाही ह्या गोष्टी आपण मांडलेल्याच आहेत. तशा प्लांटेशन करायचं नाही हा तर आपला पहिला हे आहे, कुठल्याही प्रकारचं नवीन हे आहे तर हे कोणी करू शकतं. धन्यवाद सर. अनिल माळी सर आपण प्रश्न विचारू शकतो. नमस्कार.
तुम्हाला माहिती की 2005-06 मध्ये नाशिक मध्ये ओझरमिग इथे सुद्धा 13 मार्डोकची नोंद होती आणि ते एचल परिसरात होते. आपण जो पुढे सर्वे घेणार आहे तर तिथली एक ग्रासलँड खूप मोठी ग्रासलँड आहे पण ती प्रोटेक्टेड एरियामध्ये आहे. ज्यावेळेस आपण सर्वे घेणार आहे ना तर तिथे सुद्धा सर्वे घेता येईल अशा पद्धतीच्या परमिशन जर घेतलं आहे. त्याला अनेक गोष्टी माहीत होतील कारण तिथे लेसर क्लोरिकनची पण नोंद झाली होती. नक्की सर, नक्की सर, त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये जसं आपण राजस्थानमध्ये इंडियन आर्मी बरोबर काम सुरू केलेलं आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बरोबर काम केलेलं आहे चालू, तर हे नक्कीच आपल्याला एअरफोर्स बरोबर करण्याची इच्छा आहे आणि म्हणूनच आपण हे काय करतोय की आपण हे सर्व समावेशक ठेवलेलं आहे. पक्षी मित्र, वन विभाग सगळेजण जर असतील तर मग आपल्याला ह्या परमिशन्स किंवा ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला अडचणी कमी येतील आणि जसं तुम्ही अधिक जे स्थानिक लोक असतील ते आपोआप आपल्याला मदत करतील, तर नक्की करूया सर. धन्यवाद 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 धन्यवाद. हा सुजीत सर नमस्कार. सर बोला. अभिनंदन, छान झालं प्रेझेंटेशन. मला एक दोन प्रश्न होते. आपण अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचा एक आता बोललात की एक महाराण वगैरे आहेत रेफरन्स, पण मला दर्यापूरचा काही आतापर्यंत असा रेफरन्स मिळाला नाही की तिथे माडोक होता किंवा बघितला गेला एवढ्या. हा एक प्रश्न होता. दुसरा असा होता की आमच्या विदर्भात आता अल्फा मेल बहुतेक नसल्यात जमा आहे, फिमेल्स काही दिसत आहे, तर भविष्यात काही अल्फा मेल येऊ शकतात का आजूबाजूच्या एरियातनं, म्हणा 100 किलोमीटर 150 किलोमीटर जे काही आंध्रचा भाग असेल किंवा इतरत्र काही थोडे डिस्पर्स असेल, तर येण्याची शक्यता आहे का, हा एक भाग. आणि काही सक्सेसफुल ब्रीडिंग काही मिळत आहे का, म्हणजे कुठे इमॅच्युअर अडल्ट असे डेव्हलप होऊन झाल्यात का, असे काही चान्सेस वाटत आहे का की जे पुन्हा या फिमेलकडे येईल आणि भविष्यात काही सक्सेसफुल ब्रीडिंग होण्याचे चान्सेस विदर्भात राहील. ह्याच्यामध्ये दर्यापूरचा जो उल्लेख आला तो मी लेसर फोरिनच्या कंटेक्स्टने घेतला होता. तर त्या भागामध्ये आम्ही जेव्हा केलं तर तिथं आपल्याला बऱ्यापैकी चांगलं ग्रासलँड दिसलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये. दर्यापूर आपण बऱ्याच वेळा काय होतं की त्या एरियाचं नाव घेतो पण त्याचं ते क्षेत्र मोठं असतं. ओके ओके. तर ते लेसर फोरिनच्या कंटेक्स्टमध्ये. दुसरं आहे की अल्फा मेल काय आपल्याकडे मेलच दिसत नाहीये. अल्फा मेल तर तो असतो जो डॉमिनंट असतो, जो दुसऱ्यांना ओव्हर पॉवर करतो. आपल्याकडे मेलच दिसत नाही ऍज पर इन्फॉर्मेशन. एक फिमेल आसपास नानाच्या आसपास दिसतात मला, म्हणजे काय कधीतरी ऑफिशियल रिपोर्ट आहेत. वरोड्यामध्ये जेव्हा 2016-17 मध्ये करायचं त्यावेळेस थोडे दिसत तर होते, पण आता एका दुसऱ्या पक्षी कधीतरी दिसतो. तर इमॅच्युअर असं अजून तरी आपल्याला काही मागच्या 2-3 वर्षात रिपोर्ट नाही. ज्या जे काही रिपोर्ट आहेत ते सगळे फिमेल्सचे आहेत. तर आय रिअली डाऊट. म्हणून आपल्याला आहे ना जे शेवटी राहिलेले इंडिव्हिज्युअल आणि त्यांचा अधिवास, त्या अधिवासात राहणारे बाकीचे सगळे सजीव आले, मग सगळेच आले, नांडगाला ते जमिनीवर अंडे घालणाऱ्या सगळे प्रजाती आल्या, त्यांना वाचवण्यासाठी आपल्याला म्हणून स्पीसीज न करता आपण ग्रासलँड जे आपण प्रायोरिटी कॉन्झर्वेशन साठी ग्रासलँड एरियाज करणार आहोत. धन्यवाद. मला वाटतं चर्चा बरीच लांबलेली आहे आणि वेळ पण झालेला आहे, 8:35 झालेले आहे. तर अजून एक प्रश्न विचारत आहेत सुजित नेवासे. नमस्ते सर्वांना. आमचे नौकरीच आज त्यांना आज त्यांच्याबरोबर रेग्युलरली कॉन्टॅक्ट मध्ये असतोय. तर आज म्हणजे शेवट भाग घेण्याचं कारण हेच की माझी सगळ्यांनी विनंती राहील की ममदापूर म्हणून जे आपले कॉन्झर्वेशन रिझर्व्ह आहे, एक चांगली ग्रासलँड आहे, तर आपण सगळ्यांनी तिथं भेट द्यावी, आपले सगळ्यांचे सजेशन्स आपण द्यावेत. तिथं आपण जसं सुजित सरांनी जसं सांगितलं, कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन किंवा कोणत्याही ऍक्टिव्हिटी येत नाहीये, फक्त एक्सक्लुसिव्हली काळवीट आणि इतरांसाठी म्हणजे ग्रासलँड बर्डसाठी वगैरे आपण ते ठेवलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला तिथे आता संख्या पण दिसते. तर माझी विनंती राहील सगळ्यांना की आपण आपल्या मित्रांसहित किंवा
जे खरे नेचर लवर्स आहेत खरे म्हणतोय, कारण की काही जण असं बघितलं की जे गाड्या घालतात त्या काळविटांच्या मागे गाड्या पळवतात असे पण काही सापडतात लोक. तर जे खरे पक्षी मित्र आहेत किंवा प्राणी लवर्स आहेत त्यांना नक्कीच ममदापूरला यावं, आपल्या सगळ्यांचं स्वागत होईल. आम्ही एक डॉर्मिटरीची सोय केलेली आहे जिथे 40 लोक रात्री मुक्काम करू शकतात. तर सगळ्यांनी ममदापूरचा एरिया म्हणजे तालुका जिल्हा कुठं सर प्लीज? ममदापूर तालुका येवला जिल्हा नाशिक. ओके थँक्यू. जे वैजापूर वगैरे जे आहे त्याला लागून शिर्डी वगैरे दर्शनाला कोण जाणार असत तर शिर्डी पण ते लागतं. धन्यवाद सुजित सर. यानंतर आता शेवटचा प्रश्न योगिता विचारेल. योगिता बाळ. हॅलो. हॅलो सर. सर नमस्कार, मी पण सोलापूरचीच आहे. मला एक प्रश्न आहे, आपलं सोलापूर तुळजापूरला जे रोड आहे पिंपळा खुर्द आणि खडकी गाव आहे तिथं, तिथं पण मालडॉग साठी ते रिझर्व आहे का? म्हणजे असं वन विभागाने ते बारडॉग साठी रिझर्व केले असं काहीतरी इन्फॉर्मेशन आहे मला. ते कसं आहे की रिझर्व हा शब्द थोडस डायसी आहे, तर याच्यामध्ये जे अभयारण्य आहे तेच मालडॉग अभयारण्य हे फक्त नांदेडला नाहीये, हे पूर्णपणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये 7 तालुक्यामध्ये जवळजवळ साधारणपणे 200 गावांमध्ये विखुरलेलं आहे अभयारण्य. त्याला फक्त ते आपण जो फेमस प्लेस असतं ना जसं म्हणून आपण म्हणतोय, तर काही भाग आता उस्मानाबादचा जो आपण गंगेवाडी आहे तो उस्मानाबादला लागून असलेलं क्षेत्र आहे, पिंपळा खुर्द वगैरे जे तुम्ही म्हणताय, तर ते क्षेत्र थोडस आता त्याच्यामध्ये ऍड झालेलं आहे. त्यामुळं अभयारण्याचं क्षेत्र असं विखुरलेलं आहे, तुम्ही त्याला असं म्हणू शकत नाही हे रिझर्व त्याच्यासाठी आहे वगैरे. तर तिथला काही प्लॉट किंवा तिथला ब्लॉक असू शकतो, पण त्याचे लँड राईट्स एक्झॅक्टली काय आहे हे वन विभाग सांगू शकतो. धन्यवाद. आज आपण सविस्तरपणे हा विषय मांडला आणि त्यावर चर्चा सुद्धा बरीच झाली, बरेच लोकांनी प्रश्न विचारले आणि त्याचं निरसन सुद्धा सुजित सरांनी केलेलं आहे. आजच्या ह्या वेबिनारमध्ये जवळपास 65 लोक जॉईन झालेले होते आणि आजचा गौरी पूजनाचा दिवस असताना सुद्धा इतके लोक जॉईन झाले, याचा अर्थ म्हणजे हा विषय खूप महत्वाचा होता लोकांसाठी आणि लोक जॉईन झाले. आजच्या वेबिनारमध्ये ठोसर सर जॉईन झाले होते, तसंच वनाधिकारी नानासाहेब लटकट सर सुद्धा जॉईन झाले होते. याशिवाय महाराष्ट्रातले अनेक पक्षी मित्र या आजच्या वेबिनारला होते. आपण जसं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला सेन्सिटिव्हिटी मॅपिंग हा प्रकल्प राबवायचा आहे आणि त्यामध्ये नक्कीच आपलं बोलणं झाल्याप्रमाणे महाराष्ट्र पक्षी मित्र जी संघटना आहे त्याचे जे महाराष्ट्रभर विखुरलेले सभासद आणि पक्षी मित्र आहेत त्यांचा सहभाग तुमच्यासोबत असणार आहे. आपण तुमचा एकदा प्लॅन ठरल्यानंतर पुन्हा एकदा आपण अशाच पद्धतीचं वेबिनार किंवा मीटिंग घेऊया आणि तुम्हाला महाराष्ट्र पक्षी मित्रच्या सभासदांकडून किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या पक्षी मित्रांकडून कशा पद्धतीची मदत पाहिजे त्याचं सविस्तर विवेचन तुम्ही पुढच्या वेबिनारमधून करालच. तर महाराष्ट्र पक्षी मित्रच्या सर्व सभासदांना मी विनंती करतो की आपण या प्रकल्पामध्ये भविष्यात जॉईन होऊया आणि त्यांना जी माहिती पाहिजे ती सिटीजन सायन्स हा जो माहिती आपण सिटीजन सायन्सच्या माध्यमातून ही माहिती गोळा करणार आहेत हे, तर त्यामध्ये आपण नक्कीच सहभागी होऊया. सर्व सहभागींचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि डॉक्टर राजू कसंबे यांना विनंती करतो की त्यांनी याचा शेवट करावा. थँक्यू डॉक्टर सुजित, खूप छान वेबिनार तुम्ही सादर केल्याबद्दल. पक्षी मित्र आणि बीएनएचएस सीईसी मुंबई यांच्यातर्फे खूप खूप आभार. पुढचा वेबिनार जे आम्ही तुमच्या वाट बघू आणि सर्व पक्षी मित्रांनी निश्चितच वेबिनार एन्जॉय केला असेल आणि खूप माहितीपूर्ण वेबिनार होता, कारण ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि लेसर फ्लोरिजन सारख्या थ्रेटन्ड स्पीसीजवर काम करणारे तुमच्यासारखे डिओटेड फील्ड सायंटिस्ट फार कमी आहे आता देशात आपल्या आहेत आणि तुमच्या कार्याला पण आमच्या शुभेच्छा. तर या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि गौरी गणपतीच्या शुभेच्छा देऊन आपण थांबूया. थँक्यू. थँक्यू राजू. थँक्यू जय सर आणि सर्व पार्टिसिपेंट्सचा धन्यवाद. नमस्कार. चला.